अंकिल भाई भाई साहब भाई साहब भाई साहब मला बोंबलून घेऊ दे बाई साहेब. ओ बाई साहेब, अरे पण का बोंबलून घेऊ दे? बोंबलून घेऊ दे ना, कारण नंतर बाई साहेबांना बोंबलावा लागणार आहे आणि त्यांची बोंबा बोंब सुरू झाली की मला कसं बोंबलायला गावल. अरे पण माझ्या सोन्या, तुला ऐन दिवाळीच्या दिवसात हा शिमग्याचा मूर्त कोणी काढून दिला सांग. मूर्त कोणी काढून दिला? मी नाही सांग. सांग. मी नाही सांग साहेब्या. नाही सांगा. आपल्या मालकांनी. काय सांगतोस? हो मालकांनी. बाईसाहेब आज पूजेची तयारी करते आहे. बाईसाहेब पूजेची तयारी करत आहेत ना, मग त्यांना म्हणावं ते पूजेचं तबक जसंच्या तसं बाहेर घेऊन या आणि त्या बदकात नाही आपलं त्या तपकात हार, नारळ, फुलं, अगरबत्ती, निरंजन समज तयार ठेवा आणि त्याच्या बाजूला उंच टाचेच सँडल तयार ठेवा. अरे मेल्या सारख्या आंब्या, कुचक्या टमाट्या, फुटक्या अंड्या, ऐन सण असू दिला घेऊन तर आला नाही ना. पूजेच्या ताटात चपला ते तुला नाही करायचं हौसे. तुला नाही करायचं, मी तुला सांगतोय बघ, तू माझ्याशी लग्न कर. तू माझ्याशी लग्न कर म्हणजे तुला सुद्धा कळल की तपका चपला का ठेवा लागता. अरे मेल्या तोंडिया, त्यासाठी लगीन कशा पै करायला हवं? आता थांब, तुझं टाक सोडून ते लग्न केल्याशिवाय तुला परमिशन नाही मिळणार. तू फक्त तपका चपला तयार ठेव साहेब, आल्या आल्या बाईसाहेबांना त्याचा उपयोग करावा लागणार आहे. अरे पण माझ्या राजा, आज दिवाळीचा पाडवा आहे ना. हा पाडवा म्हणजे खास नवरा बायकोचा सण. हो बायकोने नवऱ्याला ओवाळायचं आणि नवऱ्याने बायकोला प्रेमाने बक्षिसी द्यायची. हा वैनव, हे समजा खरं आहे ना? इथंच तर समजा घोटाळा झालाय. साहेब्या, प्रोफेसर साहेब आलेत? नाही बाई साहेब. नाही आले? नाही. मग घोटाळा कसा काय झाला? नाही बाई साहेब, घोटाळा घोटाळा घरात नाही झालाय बाई साहेब. घोटाळा बाहेर झालाय, नेहमीचा नेहमीचा. हो विसरणपणाचा, त्यामुळे होणारी रोज नवीन नवीन मज्जा मज्जा. आज सुद्धा. आज सुद्धा काय? नाही ना, आज सुद्धा की नाही, आपले साहेब चष्मा विसरून घराबाहेर पडले. ढोंग आहे ढोंग. ढोंग? मीच त्यांची बायको आहे हे कसं नाही विसरत रे ते? एकदा तरी कधी दुसरी बाई समजून प्रेमाने मिठी मारली का मला? त्याच वेळेला बरोबर कसं लक्षात राहतं हीच आपली बायको म्हणून? आणि नेमकं हेच आठवणीने विसरतात तर काय रे? नाही नाही बाई साहेब, तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला. म्हणजे काय साहेब तसे नाही आहेत, म्हणजे काय तसे असले तरी मी त्यांची बाजू घेतोय असं काही समजू नका. कळलं का? ते आज की नाही खरोखर नक्कीच विसरले आणि चुकून शेजारणीच्या घरात घुसले. शिरले असतील, त्यांना कधी कुठेही शिरायची सवय आहे. हो ना, अहो घुसले ते घुसले, सरळ बाथरूम मध्ये घुसले. साहेब बाथरूम सुद्धा सतत उघडं ठेवून अंघोळ करायची सवय आहे तिच्यासाठी. काय नाही आई शपथ. हो बाई साहेब, त्या शेजारीन बाई बाथरूम मधून बाहेर आले आणि आपले साहेब रोमॅन्टिक मूड मध्ये असे आले आणि म्हणाले, प्रिये पूजा करताना सुद्धा सुंदर दिसते आणि त्यांनी मिठीच मारली. साहेब किती किती मजा आहे ना तिची. मी साहेबांसारखा विसरायला लागलो ना तर तुला जन्मभर पस्तावा लागेल. मग माझी एकट्याची मज्जा 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 विजय विजय भिनकांद्याचा मज्जा. अरे मी बी बाईसाहेबांसारखी खंबीर हाय. काल काय झालं तुला ठाऊक आहे साहेब्या? साहेबांनी आपल्या बाईसाहेबांनी बकरी समजून अख्ख्या गावातून त्याची वरात काढली. बाईसाहेब डगमगल्या का? नाही ना बा. अगं ते वेंधळ काय करायला काय सांगता येत नाही बघ. काल काय झालं माहितीये का साहेबा? त्या भुऱ्या बकरीने चांगल्या बागेचा सत्यानाश केला म्हणून ह्यानेच तिला मागच्या दारी बांधून ठेवलं. नंतर काय वाटलं कुणास ठेवू? सणासुदीला उगीच जनावरांच्या भावना कशाला दुखवायच्या म्हणून हे सुद्धा खेळले त्या बकरीशी मुलांबरोबर. खरंच एवढंच काय, माझी रंगीत पाण्याची माळ आहे ना ती सुद्धा घातली त्यांनी त्या बकरीच्या गळ्यात. संध्याकाळी मी पाहिलं म्हणून मी काढून घेतली आणि स्वतः घातली. बरं केलं बाई, बरं केलं.
संध्याकाळी निघाले यांच्या बरोबर शॉपिंगला, ह्यांनी नीट पाहावं की नाही हो ना, ह्यांना वाटलं आपण बकरीला घेऊन चाललोय पोटवाड्यात. म्हणजे बरोबर पैसे आहेत हे विसरले वाटत. तर काय ग, मी अगदी कंटाळे यांच्या विसरभोळेपणाला, वैताग आलाय नुसता. मी जरा मागे रेंगाळले तर काय केलं माहितीये, लगेच तोंडानी असा आवाज केला. असा साहेबांनी आवाज केला? असा आवाज केला. वाटे तात्या भेटले, गंगाराम तात्या. त्यांना काय म्हणाले ठाऊक आहे? काय 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 म्हणतात कसे? तात्या भाजीची पिशवी जरा तिकडच्या बाजूला घ्या. कोडगीला म्हणे कशा तरी तोंड खूप जायची सवय आहे. कोडगी? तुम्हाला कोडगी म्हणाले? मग नक्कीच त्यांनी तुमच्या पुढ्यात गवताची पेट घातली असेल, बकरी समजून. आता येऊ देत तुझ्या साहेबांना, नाही काळी मोड घेतला ना तर बापाचं नाव सांगणार नाही. पैसे 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 गेल्या बाई साहेब गेल्या. तुम्ही कामाला लागा. हा कामाला लागा साहेब, यायचा टाइम. वय वय जाती. खुदा जब हुस्न देता है नजर कदा हो जाती है, कदम गिन गिन के चलती हो कमर भर खा जाती है. अरे का सुंदर मई से यार, काय सुंदर. क्या बात है क्या बात है. अरे मला एकट्याला टाकून तू कुठे उलटला होता रे? मी आपल्याच घरात उलटलोय सर. पण मला नागेश अप्पाच्या घरात एकट्याला टाकून कुठे गेला होतास तू? मग काय करू साहेब, एका बाथरूम मध्ये आपण तिघ मावलो नसतो ना. नाही तुला तर माहित आहे मला, मी विसराळू आहे रे. म्हणजे साहेब तुम्ही नुसते विसराळू नाही, तुम्ही कृपाळू आहात, दयाळू आहात, कनवाळू आहात, विसराळू आहात, कुरवाळू आहात. हसताय काय साहेब, हसताय काय? अरे तुमच्यामुळे गल्लीतल्या सगळ्या बायकांना आंघोळ करताना बाथरूमचं दार कच्च लावून घ्यावं लागतं. अरे आजार आहे बाबा, आजार काय करणार. आजार तुम्हाला आजार आहे पण साहेब ह्या तुमच्या आजारपणाचा, ह्या विसराळू आजारपणाचा आपल्या बाई साहेबांना का उपयोग होत नाही? नाही म्हणजे परस्त्री समजून तुम्ही बाई साहेबांना का मिठी मारत नाही असं बाई साहेब म्हणताय. मी काय तेवढा विसराळू नाही काही. काय माणूस आहे यार हा साला, याच्या बायकोला जरासं छेल तर डुकरासारखा मागे लागलाय साला माझ्या. साहेबा इकडे एक काम कर, बाहेर जा आणि त्याला सांग मी घरात नाहीये म्हणून. त्याला सांगू घरात नाहीये असं काय करताय साहेब? तुम्ही आत येताना त्याने पाहिलेलं आहे. मला आत येऊ दे, मग तू यांचा व्याही होणार आहे. तो उगाच अशा छोट्या छोट्या गोष्टी संबंध तुटायला नको. मग तू एक काम कर, बाहेर जा आणि त्याच्यात मार खाऊन जा. काय माझी कॅसेट मी रिवाइंड करून घेतली. हा का, म्हणजे तू गावायला जर फॉरवर्ड करता, फॉरवर्ड करता. मी फॉरवर्ड करू? हा हे मला नाही खपायचं. का हे रिव्हर्स फॉरवर्ड करून माझा हेड खराब होईल ना साहेब. तुम्ही नक्कीच घाबरलाय. कोण मी? नाही काय तुम्हीच घाबरलाय, शोभत नाही. मार खायला आणि मी घाबरणार? अरे मार खायचा तो तरी आपल्या तोला मुलाच्या माणसाकडून खावा. अरे नागेशप्पाकडून मी मार करणार, नीळ चामडीचा माणूस आहे सारा, तुझ्याकडून मी मार करणार. हा अरे छेडला रे, छेडला तुझ्या बायकोला, जा छेडला. मी जा काय आभारत नाही ना कोसळलं. अरे मी म्हणून माणसं आहोत यार, बाई दिसली छेडलं सॉरी म्हणालो पुढे गेलो. या माणसाने सुद्धा त्या बायकोला देखील छेडलं नसेल. तुला सांगतो मी, हा अतिशय संकुचित मनोवृत्तीचा माणूस आहे. मीन माइंडेड, मीन माइंडेड, चीप, व्हेरी चीप पर्सन. सेकंड क्लास मधला थर्ड ग्रेड, थर्ड ग्रेड पॅसेंजर आहे साला. नुसतं गावंडळ नाहीये तो, खानदानी सुद्धा आहे. त्याच्या खानदानीत ना ठोसा ठोसा असतो. हो का? नाही हे मला माहित नव्हतं. तू एक काम कर, त्याला आज बोलो म्हणावं ठोसा ठोसा देतो ना, मग ये माझ्या घरात ये आणि माझ्या बायकोला छेडून जाता. छेडून दे, छेडून दे, छेडून. अरे भानगड कसली आली? ती काल मी जी बकरी पकडली होती ना तिला घेऊन मी कोंडवाड्यात गेलो. काहीतरीच काय होत आहे, बकरी तिथंच आहे, तिथंच आहे. ते कसं शक्य आहे? अरे मी तर तुला कोंडवाड्यात बंद करून आलो. काय बंद करून आलात? बकरी नव्हती ती, आपली बाई साहेब त्या.
तरीच बरं का तरीच म्हटलं आपल्या गावातले सगळे बोकड एवढे सुधारले कसे. अरे मी एवढी मस्तवाल बकरी रस्त्यातून घेऊन चाललो होतो पण एक बोकड तिच्याकडे पाहून फुरफुरेल तर शपथ. साहेब रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या म्हाताऱ्या कोत्याऱ्यांनी तिच्याकडे माना वळवून वळवून बघितलं असेल. माना वळवून? अरे नजरेतून लाल टपकत होती एकेकाच्या. त्या मारुतीच्या पारावर बसलेल्या एका म्हाताऱ्याने चक्क शिळ घातली बघून मी तर असा खडसावला साल्याला. म्हटलं साल्यानं रंगेलपणा आम्ही पण जाणतो यार. अरे पण मुक्या जनावरांकडे तर लंपण नजरेने बघू नका. पण यावर तो म्हातारा काय नाही म्हणाला. म्हणाले की तू म्हणाला की जनावर लय मस्तवाल दिसते. म्हटलं मस्तवाल येण बनेलय. परवा म्हटलं तिच्यावरून ती तरुण पोर हात फिरवत होती तर टणाटणा उड्या मारत होती. आज मी हात फिरवायला गेलो तर मला खाली टाकून चक्क घुसळून काढलं तिनं. बाईसाहेबांबद्दल तुम्ही असं म्हणालात. अरे नाही रे तोपर्यंत मला माहितच नव्हतं बाईसाहेब आहेत. मी बकरी समजून बोलत होतो. मग त्या बाईसाहेब तुमच्या पाठीमागे आहेत हे कसं कळलं? नाही त्याचं काय झालं मी त्या म्हाताऱ्याला म्हणालो तुला आवडले का येऊन जा. हो कोणवाड्यात राहण्यापेक्षा तुझ्या घरात सुखात राहील ना ती. छान छान. साहेब आता बाईसाहेब वरून खाली येणार आहे आणि तुमची सागर संगीत पूजा करणार आहे त्याला तुम्ही तयार राहा. अबे जा बे जा बायकांना घाबरणाऱ्या नवऱ्यांपैकी मी नाहीये. असं नक्की? नक्की म्हणजे का घाबरतो का बायकांना बघो. अरे जा बे हाक मारू. मार मार हाक मार बघो. भीतो की गे. अच्छा बाईसाहेब. ओ बाईसाहेब. अरे इकडे ती कामात असेल तिला कशाला त्रास दे तुझा आपल्या कामाला. फोन घेऊ. फोन का? हा हॅलो. हा कोण? नाही नाही घरी नाही. तोच रांडुकर पॅरिस पॅरिसहून सिल्वेस्टर बोलतोय म्हणे ठेवला घरी आहे. यार तू काही कर यार साहेब फोन करायला इथे आणून दे त्याच्या हाडांची सागुती करून खायची मला. तू इथे सांभाळून घे बाबा त्यांना. मला खोड कुठे रे कुठे कुठे मास्तडा कुठे तो कुठे कोण आहे तो मास्तडा. मास्तडा कुठे? अरे मी त्याला जिवंत ठेवणार नाही त्याचं रक्त पिऊन टाकणार आहे. मास्तडा कुठे कुठे मास्तडा? अरे भगावच्या अगरबत्ती लावली ना तर असा त्या अगरबत्तीच्या झोरात विरघळून जाशील. असा असा रक्त पितोय. अरे एखादा म्हणत असतो विसराळू घुसतो दुसऱ्याच्या शिवाय घरात. घुसतो दुसऱ्याच्या घरात नाही काय? महिन्यातले 28 दिवस हा दुसऱ्याच्या घरात कसा घुसतो मास्तरडा? किती किती महिन्यातले 28 दिवस? हा आणि 2 दिवस नाही. अरे विसरले असते मला काय माहिती. मी आठवण केली असती त्यांना. होता असं आजार आहे त्यांना विसरायचा. रोग आहे त्यांना. कसला? विसरायचा. बाथरूम मध्ये घुसण्याचा. ते काही नाही. तू तुझ्या बाईसाहेबांना बोलवून बोलवणार इकडे. बाईसाहेबांना बोलो. बाईसाहेबांना बोलो. बोला बाईसाहेब. का का का? त्यांना छेडून साहेबांचा बदला घ्यायचा आहे. चान्स मिळाला तर नक्कीच घेणार. बाईसाहेबांचा राग माहिती नाही तुला. खांद्यावर हात राहणार नाही. अरे आमचे साहेब त्याच्यावर एकदम एक्सपर्ट. PhD केली आहे त्यांनी पण त्यांना सुद्धा अजून जमलं नाही आहे. कशाला मरणाला मिठी मारताय? चालेल बोलो. बोला बोला. ओ काय झालं? या 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 हे बघा अप्पा साहेब. काय काय? नागप्पा साहेब तुम्हाला भेटायला आले. नागेशप्पा. नागेशप्पा. अरे येणारच साहेब. या काल भाऊबीज होती ना काल जमले नसेल यायला. काय नागेशप्पा या पाहू बसा बसा बसा. मी बसायला आलो नाहीये. तुमच्या प्रोफेसर साहेबांचा तंगडा मोडायला आलोय. अहो मग एवढ्या शुभ कार्याला वेळ का लावताय? हे बघा बाईसाहेब मी तुम्हाला बजावून ठेवतो. हा तुमच्या नवऱ्याला जर का तुम्ही आवडला नाहीत ना तर तुमच्या मुलीला आमच्या घरची सून म्हणून आमच्या घराची पायरी चढता येणार नाही. तुमचे आमचे संबंध तुटले. आहो 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 नागेशप्पा पण एवढं चिडायला झालं तरी काय? चिडायला काय झालं म्हणून काय विचारता? अहो तुमचे पती राज आज सकाळी सकाळी माझ्या घरात घुसले. हो घुसले ते घुसले आणि माझ्या बायकोला आपली स्वतःची बायको समजून. बस 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 सगळं आलंय माझ्या लक्षात. थांबा तुमच्या समोर त्यांना अगदी खडसाळ विचार. हा खडसाळ विचार. ते बघा प्रोफेसर. ओ प्रोफेसर तुमने पुकारा हम चले आए जान हथेली पे.
अरे तुम्ही केव्हा आलात? किती दिवसांनी भेटतोय आपण. अरे दीपावली शुभचिंतन शुभचिंतन. अगं यांना काही फराळाचं बरं दिलं की नाही? या ना बसा ना बसा ना या या ना बसा ना. प्रोफेसर आसेन तुमचा फराळ करायला आले. मी फराळ करायला आलो नाहीये. चटणी चटणी तुला पाट्यावर घालून मीठ मिरची लावून चटणी वाटणार आहे तुझी चटणी. ए उसाचा चिपाडा, कावळ्याने उपसून फेकलेलं पीस तुझ्या डोक्यावर पडलं ना तर तीन हात जमिनीत दशील. माझी चटणी करतोय त्यांच्याच घरात शिरून वर त्यांनाच दम देताय. अरे शिरलो यार शिरलो आम्ही त्यांच्या घरात शिरलो. आम्हाला आजार आहे विश्रांचा. आम्ही शिरतो आमचं डोकं हलकं झालंय. काय करणार आम्ही त्याला? आमच्या जवळ डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे. आम्ही कोणतंही काम असं कच्च करत नाही. फालतू बडबड करू नका मिस्टर प्रोफेसर, तुम्हाला आधीच सांगतोय. ए तोंड सांभाळून बोल रे. फुंकून फेकलेल्या सिगारेटच्या थुक्या. ए सिगारेटच्या धुरा, मी जर खवळलो ना तर तुझा प्राण पक्षी उडून जाईल. तुझ्या बायकोला सांभाळून ठेव, नाहीतर ती कुणाबरोबर तरी पळून जाईल. अरे शब्दांची फेका फेका आम्हालाही करता येते. मला फेका फेक म्हणतो, मला चॅलेंज देतो या नागेश अप्पाला चॅलेंज. हा चॅलेंज? अरे गेले 30 वर्ष मी कविता करतोय. जसा रेडा गवतात घुसतो तसा तू शब्दात चढतो. आणखीन काय? ऐक रे ऐक, तंबूच्या खांब ऐक. अच्छा छेडील तू जरा माझ्याच बाय बोला. अरे 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 सोड ना गुंड तुझ्यावरती खरे करीन बोला. विसराळू तू विसरशील खोड तुझी. कुत्रे ही न विचारतील मग असल्या प्रोफेसराला. त्या कुत्र्यांना जमवून मी संमेलन भरवेन. ए ऐक रे ऐक ऐक कविता ऐक. त्या कुत्र्यांना जमवून मी संमेलन भरवेन. त्या कुत्र्यांना जमवून मी संमेलन भरवेन. अध्यक्षस्थानी तुझीच निवड करेन आणि त्या संमेलनात तुला कविता म्हणायला लावणार. तेव्हा कुत्राही नव्हता असं कुणीही नाही म्हणणार. ही काय कविता आहे? काय कविता आहे? अरे हिम्मत असेल ना तर शेरो शायरी करून दाखव. शेर काय? सव्वा शेर घेणार आपल्याकडून. शेर तर तुम्ही करता यार, आपण सव्वा शेर करतो. इकडे ये गई तू पण ऐक ऐक. न कळताच दाद देतात त्याला शेर म्हणतात. न कळताच दाद देतात त्याला शेर म्हणतात. सर्वज्ञात गोष्ट माहीत नसणाऱ्याला हेर म्हणतात. भारत हा सहिष्णू आहे, पेटवला तरी पेटणार नाही. फुंकर घालताच पेटते तिला भिवंडी म्हणतात. आणि ज्यांच्या काव्य वाचनाला लोक सडके अंडे आणि टमाटर घेऊन येतात त्या सुकलेल्या बांबूला लोक नागेश अप्पा म्हणतात. हे बघा प्रोफेसर, बाला कवितेत गुंतून घरची भानगड विसरायला लावू नका. अहो अहो पण नागेश अप्पा काय भानगड तरी काय आहे? अहो भानगड काय झाली म्हणून काय विचारताय? तुमचे हे पती परमेश्वर यजमान आज सकाळी सकाळी माझ्या घरात घुसले. घुसले ते घुसले आणि सगळं बाथरूम मध्ये घुसलो. तुमच्या घरात घुसलो आणि तुमच्या बायकोला म्हणालो प्रिये चारू गात्रे. माझ्या बायकोला प्रिये चारू गात्रे? मी म्हणालो मी सभ्य माणूस आहे, मी खोट बोलत नाही, मला खोट बोलता येत नाही. वाटल्यास तुमच्या बायकोला विचारा जाऊन. मी तिला म्हणालो प्रिये चारू गात्रे. हलकट नालाय बेशरम लाज नाही वाटत? अगदी बरोबर, ती मला असंच म्हणाली. बेशरम, तुम्हाला हे घरात असताना यायला लाज नाही वाटत? निघून जायचो. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर उद्याला रद्दीवाला बनून दुपारी शिया. असं तुमची बायको म्हणाली. जाऊन विचारा जाऊन विचारा. असं म्हणाले? असं म्हणाले. असं म्हणाली? हो म्हणाली. म्हणाले म्हणालो ते म्हणाले माझ्या. असं म्हणाली? म्हणाली. असं जर म्हणाली असेल ना तर आत्ताच्या आत्ता जाऊन गाडीवर घेतो तिच्या पास. ह्या आणि माझ्याकडे पाठवून द्या. अहो तुम्ही एक आजारी आहात हो, पण तिला काय धाड धरली? हेच म्हणतोय मी. आणि हे जर का खोटं असेल ना तर माझ्या मुलाचं स्थळ तुम्ही गमावले असं समजा. हो नागेश अप्पा जरा शांत व्हा, माझं ऐका बघ. तुम्ही बसा जरा इथे बसा. जाव दे ना जाव दे ना त्याला जाव दे ना. कशाला त्याला लोणी लावते? अरे आपल्या पुरी देखणे आहेत यार. कितीतरी स्थळ येतील त्यांना. आपल्याला स्थळांची काही कमी आहे का? अरे लोकांच्या घरी पत्रांनी स्थळ येतात तर आमच्या घरी चिठ्ठ्यांनी स्थळ येतात. फोननी स्थळ येतात. लोकांच्या घरी स्थळ अशी मुख्य दारातून येतात तर आमच्या घरी खिडक्यांमधून स्थळ येतात. व्हेंटिलेटर्स मधून येतात.
सिमेंटच्या पाईप वरून येतात. अरे आम्ही खानदानी माणसं आहोत यार, खानदानी माणसं आहोत आम्ही. जा 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 निघून जा. जातो जातो. पण साखर पुड्याच्या दिवशी दिलेली साडी आणि 1 किलो साखर ताबडतोब फ्री पाठव द्या. एक मिनिट, तुझ्या रेशनच्या दुकानातून आणलेल्या साडी बद्दल बोलतोय ना, त्या साडीचे आम्ही पडदे लावलेले बाथरूमला आणि संडासाला जाऊन पाहून घे जा. आणि त्या 1 किलो साखरीचं म्हणशील तर तेवढ्या पैशात आजकाल 1/2 किलो साखरही येत नाही. आणि आतापर्यंत निदान तू 1 किलो साखरीचा चहा आमच्याकडे पिऊन गेलाय, तेव्हा 1/2 किलो साखरीचे पैसे घरून पाठवून द्यायचे आत्ता बायकोच्या हाती. इथे निघायची तू, सुटायचं. निघतो निघतो. पण उद्या जर का माझ्या घरात घुसून बाथरूम मध्ये गेला तर ते अतिरेकाने बाथरूम सकट तुला पळवायला लावतो. बाथरूम मधून पळवायला असला नवऱ्या कुणाच्या नशिबात येऊ नये रे बाबा. अहो खुशाल मुलींची लग्न कसली मोडताय. 3-3 मुली आहेत आपल्या डोक्यावर. केव्हा होणार आहे त्यांची लग्न? होतील गा, होतील, लग्न होतील. त्याच काय हे बघ, आपल्याला जावई कसा हवा? आपल्याला जावई म्हणजे असा भारतीय संस्कृती जपणारा हवा. हो, रस्त्याने चालताना कमरेला हिचके देत चालणारा डिस्को डान्सर आपल्याला नकोय. वा, काय जावई शोधणार आहात ना, ते दिसतच आहे. माझा अपमान करण्याशिवाय येत आहे काय तुम्हाला दुसरं? आता एक काम करा, एक बकरी आणा. अच्छा. तिला स्वतःच्या शेजारी बांधा. हो. आणि लावा मुलींची लग्न. मला द्या पाठवून कोंडवाड्यात. कंटाळा आलाय मला तुमच्या जुन्या सवयींचा. वय वाढलं पण सवयी काही गेल्या नाही तो जुन्या. एक मिनिट, तुला जुनाट सवयींचा कंटाळा आलाय? आहे. जुन्या वस्तूंचा कंटाळा आला आहे? आहे आहे. जुन्या सर्व वस्तूंचा कंटाळा आलाय? आहे. मग एक काम कर, आज जा आणि त्या बेडरूम मध्ये 6 महिने बसलेला तो म्हातारा आहे ना तुझा बाप, त्याला आधी खिडकीतून उतरून बाहेर फेक. ती जगातली सर्वात भंगार वस्तू आहे, भंगार. माझ्या वडिलांना भंगार म्हणायचं काम नाही. हा आतमध्ये 6-6 महिने कोंडून येऊन काय करतोय ग? तुम्ही साधे 1.5 दमडीचे ऍक्सेप्ट प्रोफेसर. मी 1.5 दमडीचे ऍक्सेप्ट काय? तुम्हाला काय कळतंय हो सायन्स मधलं? माझे वडील संशोधन करतायत, देशाचं भविष्य घडवतात. भविष्य? देशाचं भविष्य घडवतोय. इथे माझं वर्तमान खराब होतं त्याचं काय? अरे जावयाच्या बेडरूम मध्ये 6-6 महिने घुसून बसणारा हा सासरा हा जगातला पहिला सासरा असावा. हॅलो. हा आहे घरीच. हो या, या. हो 3 वाजेपर्यंत या, मी तुमची वाट पाहतो. कोणाचा फोन होता? रॉक हडसन बोलतोय मराठीतून. खेरडा घरी आहे? मी म्हटलं नाही, खेरडा घरी नाही आहे, खेरडी घरी आहे. येऊन जा तिला. काय म्हणालात तुम्ही त्याला? इथे बोलवलं आणि तो आला म्हणजे? तो कुठला येतो एवढं कुठे आमचं नशीब? नाही काय, आमच्या बरोबरचे सगळे मित्र मी दूर झाले. त्यांच्यात उठा बसायला देखील मला आजकाल लाज वाटते, लाज. एवढा कंटाळा आलाय माझा. अहो मग विष्काने होतात माझ्या नरड्यात. स्वावलंबी बना, स्वावलंबी. मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे आपली कामं आपल्या हाताने करावी. आता विष देखील मी तुला आणून देऊ. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थ नाही. जाते मी. जा. आई वडिलांनी सवय लावून ठेवल्या तिच्या. आजचा पेपर आपला वाचून झाला. हो माझा वाचून झाला, आता तुम्ही वाचायचा. हो ना, धन्यवाद. एक काम करा, चष्मा दे. चष्मा बघा, आपला चष्मा असेल कुठेतरी. आणि एक काम असं करायचं दुसरं, की एक फर्स्ट क्लास चहा करा. चांगलं दूध टाका, चांगली वेलची टाका, जायफळ लावा फर्स्ट क्लास पैकी. आणि आपल्याकडे चहाचा मसाला आहे का? आहे ना. आहे ना. मग तोही टाका त्याच्यामध्ये आणि चहा झाला की आपण पिऊन टाका. हा निघा तुम्ही, निघा. मी चहा घेऊ? हो हो घ्या तू. अरे हे बघ, हे बघ, हे बघ, बघा मनोरंजक बातमी. तरण तारण भागात 36 तासाचा कर्फ्यू लावण्यात आला असून दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या परिसरात आता सर्वत्र शांतता आहे. शांतता आणि आता आंधळीचा फोटो दिसतो. वरील फोटोची युती माझ्याशी विवाहबद्ध होणार आहे. कोणास हरकत घ्यायची असल्यास ही नोटीस जाहीर झाल्यापासून 8 दिवसाच्या आत घ्यायला हवी. टेंडर फुटण्याच्या वेळी पार्टीने समक्ष हजर राहायला हवे. अरे 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 साहेबा, अरे माझ्या पोरीच्या लग्नासाठी टेंडर फुटत आहेत. अरे माझी पोरगी म्हणजे काय उखडलेला रस्ता वाटली यांना. तुम्ही एका वेळेला दोन दोन जाहिराती काय वाचताय? अरे इथं छापखाने वाल्यांची चूक आहे यार. अरे कॉलेज मध्ये ना जाता एकदम छापखान्यात कंपोजिटर म्हणून घुसतात आणि वर लाईनी मारायला विसरतात. मी जातो चहा घेतो. काय पण हाय करते तशी पतंग उडवते. इकडे तुमचा फोटो आला याच्यामध्ये. याच्यामध्ये जाहिरातही आहे. कोणी दिला? डॅडी हाच तो विजय. हो का? हो, सारखा माझ्या मागे मागे असतो ना तोच. हा मी माहित आली डॅडी त्याला रिअली. हो का? एक काम कर, त्याचा पत्ता दे मला. मलाही विसरण्याचा आजार आहे. असा घुसतो ना त्याच्या घरात की साला तिचा बापही मला काढू शकणार नाही बाहेर. देस त्याचा पत्ता देस तू. रिअली 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 स्वीट ऑफ यू डार्लिंग. या स्वीट ऑफ यू. अब देख यार विजय, मेरे डैडी बजाएगा बाजा. तेरी डैडी बजाएगा बाजा. Come on, come on. See, golden chain of Diwali sale. You know, come here. Shut up, you idiot. Vijay, tu ise kasa kaya alas? I came walking on my foot here. Shut up. English madhe bolu nagos, mi majha daddy na bolote. Daddy! Daddy, come fast, daddy! Daddy, now kaya na nae. What a sweet voice you got. When you're speaking, all crows are flowing from your neck. What a simply sweet, sweet chandu halwa in your mouth, yaar. Really, really. And that did me kaya kar desh. Tu ya daddy la mi ghabar to ki kaya hai. And tu ya daddy la mi dhaga kotat khetle la hai. So fantastic man I am, you know. Shut up. Why shut up? Ni tujhe shiva rao shagat mein. I love you. I love you not in Bombay but in London also. Hey. Aga maja doya samo sar ki tu jashe maja samo. Tu maji jiri, mi tuja peri. Hey. तू माझी हेमा, मी तुझा धर्मीन. तू माझी जया, मी तुझा अमित. तू माझी सारिका, मी तुझा कमल. लम फेर के औलाद, मैं कौन हूँ? मी तुझा अमित, तू माझा अमरीश पुरी. मला माहित आहे बेटा, चूक तुझी नाही, चूक त्याची नाही. चूक आहे ती त्या वरच्या बापाची. नो डॅडी माय दादू. मी तुझा डॅडी नाही. वाटल्यास तुझ्या आईला जाऊन विचार. आई कन्फर्म इज माय मम्मी. शी इज माय फॉल्टी फ्रेंड माय लेस. पण डॅडी डॅडी हे अंजुला गुंड लोक असे खेचायचे. मी बोलो थांब, ते असे खेचायचे. मी सांगा थांब, शेवटी तिला असे खेचलं. मी बोला रे हार. तुम्ही गुंडांपासून तिला वाचवलं? ऑफकोर्स आय एम ऑलवेज सती सावित्री सर्व्हिस. एक सेकंड मला बोलू द्याल का? ओके ओके कॅन स्पीक. म्हणजे तुमचं तुम्ही करता काय नेमकं? तुम्ही काय करता धंदा वर की? हो, यू वॉन्ट टू लिसन माय बिझनेस. आय एम व्हेरी हायली क्वालिफाईड ऑन हायली स्टेज. म्हणजे ऑन रोड नो, व्हेरी हायली स्टूल फॉर मी ऑन द सेंटर ऑफ द रोड. आय एम टर्निंग ऑन द स्टूल अँड कमिंग हँड्स अँड कमिंग कार्स. वन मिनिट तुम्ही काय बोलता मला काहीही कळत नाही. मी एक अनपढ गवार माणूस आहे. यू आर इलिटरेट. यू आर म्युनिसिपल सोशल इंग्लिश. ओके ओके, आय एम एक्सप्लेनिंग इन मराठी. व्हेरी हायली क्वालिफाइड स्टूल इन सेंटर. आय एम स्टँडिंग ऑन द स्टूल अँड वन कार कमिंग 1947 व्हाटएवर यू नो. वन कार केम अँड बस स्टॉप इन माय लेग. आय वाज व्हेरी जोक यू नो. नाही, तुम्ही करता काय मला का धंदा काय तुमचा? धंदा. हो, तुम्हाला सांगायला विसरलो. धंदा मीन्स व्हेरी हायली क्वालिफाईड ऑन स्टूल ऑन रोड साइड. आय एम स्टँडिंग ऑन डेजर्ट अँड वन कार इज कमिंग इन माय लेग अँड इन 1947 व्हॉट हॅपन यू नो. काय तुम्हाला कळत नाही इंग्लिश? मराठीत बोल. हा, तर मी ट्रॅफिक पोलीस आहे. हायली क्वालिफाईड. तुम्ही ट्रॅफिक पोलीस आहे? तर हिला पळवताना जी गुंड ज्या गाडीने पळाली त्या गाडीचा मी नंबर टिपलाय. हा बघा, you can read my marathi no. yes illiterate no. that's why I am very surprised in my mind here. Come on, stupid english.
हा नंबर आहे तुमच्या डोळ्याचा नंबर काढून घ्या हा तुमचा बक्कलचा नंबर दिसतोय देयर इज व्हेरी डाऊट इन माय बिकॉज देयर इज डॉट इन माय मोतीबिंदू आईज दॅट्स व्हाय देयर इज प्रॉब्लेम इन माय लिसन दिस कुठे सापडला हा तुला लिसन लिसन हे वाचून ऐका असं यू कॅन अंडरस्टँड इंग्लिश व्हेरी प्रॉब्लेम फॉर माय माइंड कुल्फी वाला 15 रुपये प्लास्टिक वाला 30 रुपये फूल वाले 5 रुपये लॉटरी वाला 10 मला वाटतं खाकी कपड्यातल्या समाज सेवका ही तुझी हप्ते गोळा करण्याची लिस्ट असावी राहू दे तुझ्या जवळ तुझ्या कामास पण डॅडी तुम्हाला सांगतो हिच्याशी माझं लग्न झालं ना तर मी भ्रष्टाचार सोडून देईन मी प्रामाणिक राहीन प्रामाणिक प्रामाणिक ऑल मल्टीपर्पज इन माय माइंड खरंच पुरी तुला आता याच्याशी लग्न करायला काही हरकत नाही अगं तू सुधारतोय लग्न करणार नाही अगं तू विचार कर देशाचं किती भलं करशील तू देश एक लाचखोर माणसापासून तरी वाचेल विचार कर तू डॅडी डॅडी जरा इकडं त्याचा अवतार बघ ना कसा आहे तो ते बघ ना त्याला जर आधी मॉडर्न व्हायला सांगा हे बघा डॅडी इमॅजिन आम्ही दोघं जर बाहेर फिरायला गेलो तर लोक मला काय म्हणतील पोलिस बाई म्हणतील आणखीन काय म्हणणार आहेत लोक तेवढे वाईट नसतात बेटा लोक तेवढे वाईट बोलत नाहीत आणि मला साधी माणसं आवडतात मी तुला सांगते डॅडी मला मॉडर्न नाही बेटा मला साधी माणसं आवडतात मला मॉडर्न नाही साधी मॉडर्न साधी माणसं मॉडर्न मला मॉडर्न डॅडी मला मॉडर्न 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 डन डन थँक यू डॅडी थँक यू त्याला कटवा डॅडी माफ करा मी आपल्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पण आपलं नशीब फुटकं होतं त्याला मी काहीही करू शकलो तुमचा मूड खराब होता नाही बेटा तुझा अप्रोच खराब नो नो युअर फॅमिली एअर कंडिशन इज व्हेरी बॅड बेटा तुझा अख्खा मॉडेलच खराब आहे रे केस गळता गल्ला तुम्ही डोक्यावर ठेवता तुमच्या डोक्यात ती खराब आहे का नाही नाही तुमचा हात खराब आहे माझा हात खराब आहे मला बेटा एक सांग की माझ्या मुलीने तुला इथं बोलवलं होतं का रे नाही माझ्या मुलीने तुला सांगितलं होतं का की तू माझ्यावरती प्रेम कर नाही तू आपण स्वतःहून माझ्या मुलीवरती प्रेम करता अरे माझ्या मुलीसाठी तुम्ही किती कष्ट घेता किती कष्ट घेता बसा ना तुम्ही बसा ना नाही बसा त्याला यांचं स्वागत सत्कार वगैरे करायला नको का नको माझं पोट भरलं मी जातो असं मी जातो नाही तुम्ही बसा पैसे नाही तुम्ही बसा पैसे बसा बसा तुम्ही लवकर घेऊन ये तू लवकर घेऊन ये पैसे पैसे हॉकी स्टिक घेऊन येजा हॉकी स्टिक घेऊन पब्लिकचा पैसा पब्लिकला मिळाला मला मिळालं थम्सअप मिळालं मी जातो मी जातो जातो नाही जातो नको नको बघितलं साहेब त्याने फक्त अर्धा तास ड्युटी केली असेल बघितलं किती कमावले ते पैसे इकडे दे त्याने माझ्या मुलीला छेडलंय तुझ्या मुलीला नाही काही मी तुला सांगतो साहेबा हा साला ट्रॅफिक पोलीस देखील नसावा हा मला बहुरुपिया वाटतो बहुरुपिया हा हॅलो हा कोण अलाहाबादहून अमिताभ बच्चन बोलतोय हा हॅलो अमितजी आप कैसे हैं अजी मैं तो आपका कब से इंतजार कर रहा था फोन का हाँ जी अरे भडव्या चेष्टा मस्करीला काही काही सीमा असते रे काय चाललंय काय तुझ साहेबा साहेबा या फोन वाल्याला मला मिळवून दे रे एकदा इच्छा हडाशी भुगा 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 करायची इच्छा होते मला जाऊ द्या साहेब कशाला टेन्शन घेत आहे संध्याकाळच्या भाषणाची तयारी करायची आपल्याला अरे हो भाषण अजून व्हायचंय ना तयार अरे काय रे बाबा येश अरे 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 सुमुखी
ए सुमुखी तू बाहेर ये. तुझे बाप नाही, तुझा बाप कुठे का? का अगं आपल्या साखरपुड्याची साखर परत मागितली त्यांनी. हो सगळ्या गल्ली ती गोष्ट पसरली. कोणाला तोंड दाखवायला जागा पण राहिली नाही मला. अरे पण झालंय तरी काय? काय झालंय? तुझ्या बापाला विसरायची सवय आहे ना. मग काय? मग आज दुपारी ते आमच्या घरात घुसले आणि माझ्या आईला तुझी आई समजून मिठी मारली त्यांनी. पुढे काय झालं? खुश काय होतेस तू तेवढ्यात? खुश काय होण्यासारखं याच्यात? थांब मी तुला आता रडवतोच. मी तुझ्या आईला आता छेडणार आहे. कुठे तुमच्या सासूबाई? सासूबाई अहो सासूबाई. तुला एखाद्या अशा वयस्कर बाईची छेडछाड करताना लोकांनी बघितलं तर ते काय म्हणतील? ते तुम्हाला लोकांचं काय सांगू नको. त्या सगळ्यांना माहिती आहे मला लहानपणापासूनच जुन्या पुराण्या आणि भंगार वस्तूंची खेळायची सवय आहे. तुझ्या या असल्या विचित्र स्वभावामुळे मला सुद्धा हे लग्न मोडून टाकावं असं वाटतंय. मी बरा मोडून देईन. हा तुझ्या माझ्या आयु तुझ्या माझ्या वडिलांच्या दोस्तीचा प्रश्न आहे. दोस्ती? ही असली दोस्ती? तू तुझ्या होणाऱ्या सासूला जुनी पुराणी भंगार वस्तू म्हणतोस. अरे पण तुझा बाप नाही तुझ्या सासूला छेडत? तुझ्याशी साखरपुडा झालाय ना म्हणून मी अडकून बसली. नाही तर मला सुद्धा एकापेक्षा एक मोठ्या घराण्यांची स्थळं सांगून आली. माहितीये ना मोठे मंत्री संत्री जागीरदार आणि आयएएस ऑफिसर्स यांची स्थळं आली आहेत ना तुला. ऑफकोर्स काय माझ्याशी लग्न ठरलंय म्हणून ठीक आहे, नाहीतर जन्मभर कुमारी राहिली असतीस. हो असं वाटतंय तुला. हो मग मोडून टाक लग्न. बाबा तेच म्हणतात. मी बरा मोडून देईन का? तुला काय ग एखादा मोटारवाला आला तर जाशील त्याच्याबरोबर निघून तू. मी तुला सांगतो तुला आमच्या जुन्या विचारांशी जुळवून घ्यावं लागेल. हो आजपासून हे ड्रेसेस वगैरे घालणं बंद. काय छान पैकी नऊवारी साडी नेसायची. किती गोड दिसशील माहितीये तू? असं मोठं कुंकू लावायचं, डोक्यावरून पदर घ्यायचा, किती गोड दिसशील. आणि तुझं ते डिस्को फिस्को खिस्को आपल्याला नको बाबा. तू छान पैकी मनाचे श्लोक नाहीतर रामरक्षा म्हणत जा. तू असं थिएटर बिटर म्हणू नकोस. तू असं काय करतेस? तू माझा ऐकलं तुझ्याशी बोलायचं नाही. तू माझ्याशी आवाज बदलून बोल नकोस. चिडलीस की तू नेहमी असंच करते. अरे सासूबाई. अरे सासूबाई. अरे केव्हा आलाय? मी मगाशी चालू आहे. बघा पण मला अजिबात वेळ नाही. मला सांगा तुम्ही तयार आहात? कुठे जायचंय? अहो जायचं कुठे वगैरे नाही. हो मला तुमचा विनयभंग करायचा. शपथ मी आईला तसं सांगून आलोय. काळ का सडकून काय तुझं? नाही खरंच मी आईला म्हटलं तर 2 मिनिटात तुम्हाला 10 मिनिटं. अहो माझे बाबा पण भयंकर चिडले. ते आले तर आणखीनच काहीतरी भयंकर होईल. माझा ऐका मी मला त्यांच्यापेक्षा मला प्लीज सांगू द्या. माझं तुम्ही ऐका सासूबाई तुम्ही प्लीज काहीतरी करू नका. तुझं हे पार्सल तू स्टोरीतील बटबटीतपणा, संवादातील खडबडीतपणा आणि भाषेचा उद्धटपणा हीच तर हिंदी सिनेमाची शान आहे. और हिंदी सिनेमा हमारी जान आहे. अगं भारतातून मुंबई काढून टाकली तरी भारत जिवंत राहील, पण हिंदी सिनेमातून बंबई या हिंदी काढून टाकली तर आमच्या डायलॉगची जानच जाईल. खरंय. पण काय हिंदी सिनेमासाठी आपली संस्कृती इतकी बदलायची काय गरज आहे? आहे गरज आहे. मी सुदेश भोसले होतो तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं. हिरोचं नाव भोसले. त्यासाठी चोपडा, खन्ना, खान, वर्मा, शर्मा किंवा कुमार तरी असावंच लागत. म्हणून मी स्वतःला सुदेश कुमार केलं. पण काही उपयोग नाही. अगं नावातला मराठीपणा झाकल्याशिवाय हिंदीवाले आपल्याला जवळ करणार नाहीत. म्हणून शांताराम वणकुत्र्यांचा बी शांताराम झाला. रामचंद्र चितळकरांचा सी रामचंद्र झाला. दत्ता नायकांचा एन दत्ता झाला. चंद्रकांत नार्वेकरांचा एन चंद्रा झाला. तसा सुदेश भोसलेचा बी सुदेश झाला. आणि हिंदी सिनेमाची दार धाड 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 उघडू लागली. अगं जी मराठी माणसं मला हिंद लावून विचारत नव्हती ती आता लोणी लावायला लागली. असेल पण सुदेश खर तर आपण मराठी माणसं दुसऱ्यांवर प्रेम करणारी असतो. पण तरी सुद्धा आपल्याकडे इतके गझल गायक आहेत बघ ना. पण त्यांची गाणी ऐकायला म्हणजे आपल्याला वेळच नसतो. हेच पाकिस्तानात कुणी मेहंदी हसन, गुलाम अली, हसन जहांगीर, नाझिया
वगैरे वगैरे येतात केव्हा आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो केव्हा. अरे त्यासारखी अगदी सदाशिव पेठेतल्या आपटे भावे चितळे बोकटे जोशी लिमये वगैरे वगैरे यांच्या मुलींनी सुद्धा गणपती पाण्यात ठेवले होते. म्हणूनच म्हणतो रती उर्फ रिटा, अब मैं सुदेश भोसले नहीं मी सुदेश हूं. तुम मुझे भूल जाना पारो, भूल जाना तुम मुझे. अरे मेरे देवदास, मैं तुम्हें कभी नहीं भूलूंगी. प्रेम का विसरण्यासाठी करायचं असतो हो. आजकाल प्रेम हे विसरण्यासाठी असतं, सतवण्यासाठी असतं, सडवण्यासाठी असतं, रडवण्यासाठी असतं, कुजवण्यासाठी असतं, बरंच काही करण्यासाठी असतं. प्रेमात सूर सुद्धा घ्यायचा असतो पारो, प्रेमात सूर सुद्धा घ्यायचा असतो. तुला आठवतं मी सुदेश भोसले होतो, मी सुदेश भोसले होतो, तू एअर होस्टेस होती, मी तुला म्हटलं होतं डार्लिंग आय लव्ह यू, तू काय म्हणाल होतीस मला आठवत. हो आठवतं, तेव्हा मी तुला म्हटलं होतं की मूर्ख इथून चालता हवं. आणि मी तेव्हा सुद्धा इतका मूर्ख नव्हतो की चालत्या विमानातून चालता झालो असतो. काय बोलतोयस तू, तेव्हा तर तू माझ्यावर इतका पागल झाला होतास की माझ्यावर जीव ओवाळून टाकायला निघाला होतास. माझ्या सौंदर्याची काय तारीफ करायचं असतो आठवते. अगं ताप नसताना सुद्धा माणसं तापातल्यासारखी बडबडतात कधी कधी. आजकाल शेकडो मुली माझ्या मागं पुढं मागं पुढं मागं पुढं फिरतात, हजारो फोन येत असतात रोज. काय अगं, आभार मान आभार मान, वेळात वेळ काढून आम्ही तुमच्याकडे बघतो तरी, नाही तर तुमचं सगळं आयुष्य ना असंच आरशाच्या समोर उभं राहून गेलं असतं. आणि रोज एकच प्रश्न, आरशा आरशा मी दिसते कशी? अगं आम्ही म्हणून सहन करतो तुम्हाला, नाचा आरसा का म्हणाला असता माहिती चौथ्या दिवशी, ए बाजू बाजू लवकर बाजू नाही तर फुटतो मी, प्लीज बाजू. काय पक्काय तू, तेव्हा तू माझ्या डोळ्यांची किती स्तुती करायचास, म्हणायचास तुझे डोळे सागरासारखे अथांग. अगं तेव्हाच काय, मी आता सुद्धा तेच म्हणतोय. लेकिन उस भावर में फंसने वाली नैया नहीं अपन मेम साहब, अपन बहुत पहुंचे आदमी है मालूम, तुम्हारे चंगुल में फंसने वाला नहीं मालूम. अरे जाजा माला पण तुझ्या सारख्या सडकच्या फिरोजी अजिबात गरज नाही. अगं 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 थांब 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 जाऊ नको लांब. अगं मी फक्त एवढंच म्हणत होतो की आजकालचे तरुण असल्या सडक छाप हिरोचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवतात आणि आपल्या प्रियसे समोर असले फातू डायलॉग मारतात, असं म्हणायचं तुम्हाला. हे बघ सुदेश, आता माझे डॅडी येते आणि यु नो ते जरा जुन्या वळणाचे. यू डोंट वरी, यू डोंट वरी, मैं सेट कर लूंगा. बाय द वे ठेरडगरी काय म्हणालास? हा हॅलो हॅलो, कोण आहे? आम्ही बाबू मोशाची. कलकत्त्याहून बाबू मोशाचा फोन का? हा बोला. अरे केमोना छेन रे, केमोना छेन, ओ माशे मराठीत बोला, मराठीत बोला. पुन्हा तोच फोन. अरे मला कुणीतरी याचा पत्ता द्या रे, असा घरात घुसतो ना की आयुष्यभर विचारत बसेल. थेरडी घरी ये, थेरडी घरी ये. हाय अंकल. डॅडी मी याची ओळख करून देते. हा सुदेश, मी ज्या फ्लाइट वर असते ना त्या फ्लाइट वर नेहमी असतो. सुदेश, बी सुदेश, बी सुदेश, युअर मॅड्रेस? नो सर, 100% शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन. असं असं, म्हणजे बी सुदेश नाव लावून महाराष्ट्रीयन म्हणून गेला लाज नाही वाटत? अजिबात नाही वाटत, नाही वाटत. तसं केल्याशिवाय महाराष्ट्रीयन लोक म्हणजे आपले मराठी लोक सुद्धा भाव देत नाही. असं असं, तुम्ही डॉक्टर लागू, नाना पाटेकर, अमोल पालेकर, सदाशिव अमरापूरकर कधी डोक्यावर घेतलं तू? ते हिंदी केल्यावर ना. तसंच असतो, मराठी माणूस हिंदीत गेल्यावर त्याच्या मराठीपणाचा साक्षात्कार होतो आपल्याला. आणि मराठी आडनाव हे मद्रासी वळणाचं असलं तर ते आपल्याला कलाकाराचं वाटतं. नाही प्लीज डॅडी, आयल एक्सप्लेन इट. काय आहे की बी सुदेश सध्या हिंदी चित्रपट सृष्टीत धडपडत आहेत ना. म्हणजे मराठीच्या सगळ्या निर्मात्यांचं दिवाळं निघालं का? नो नो नो, असं काही नाही, बट यु नो आफ्टर ऑल हिंदी फिल्म्स आर हिंदी फिल्म्स. काय ते विलन समुद्रातील बेटावर बंगले बांधून राहतात, दुबईत बसतात आणि मुंबईत स्फोट घडवतात, मुंबईत स्फोट घडवतात, नाहीतर आपले
मराठी विलन गजलेली कुराड खांद्यावर ठेवतात आणि मेशियांना पिळ देत बसतात आणि आपले हिरोईन्स मराठी हिरोईन्स विराट वृक्षाच्या शेजारी उभी राहिली हिरोईन एखादी की आपल्याला कळत नाही वृक्ष कोणता आणि हिरोईन कळत नाही कारण ते यु नो घेर एकच असतो एकदम घेर एकच आता आमच्या श्रीदेवी बघा जया बघा मंदा बघा आपल्या 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 ओ आपल्या काय त्या साडी नेसलेल्या चवळीच्या शेंगाच हिरो कधी पटकन येतो झटकन उचलतो खांद्यावर टाकतो आणि निघून जातो आपल्याला कळतच नाही कुठे गेला आपल्याला फक्त अशी पांदी दिसते हे बाई तू आज जा आज जा इथे हेवी वेट लाईट वेट चॅम्पियनशिपच्या गोष्टी सुरू आहेत तू आतो आतो डोंट वरी अंकल डोंट वरी मी सेन्सर भागच सांगतो थांबा तुम्हाला सांगतो काय झालं एक मस्त किस्सा सांगतो तुम्हाला मराठी फिल्मचं शूटिंग करत होतो तेव्हा मला असं झालं की का डायरेक्टरने मला हिरोईन उतरायला सांगितलं मी तिला उतरली आणि काय झालं माहिती काय झालं कमरे इतका जमिनीत घुसलो खरं नाही आणि मला बाहेर काढायला 6 तास लागले अहो एक वर्ष झालंय भारतातला एकही हाड वैद्य तयार नाही झालं माझं मोडलेलं हाड मग नक्कीच तुम्ही ती कुदरत की देनची जाहिरात करणारा बाईला उचलला असेल अरे मी ओळखतो त्या बाईला त्या बाईने नुसतं जागता जागी 2 उड्या मारल्या ना तर 2 वर्षाची ते गवत उगवत नाही अंकल 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 यू आर व्हेरी नॉटी अंकल तुमची सिने क्षेत्रावर फार बारीक नजर आहे नाही तशी माझी बऱ्याच क्षेत्रावरती बारीक नजर आहे माझ्याशी लग्न करू इच्छितात काय मी सर खरं आहे का जी अब्बा हुजूर अब्बा मी जी ससुरजी कादर खान जी मी कादर खान आइए आइए महमूद अली जी मुमताज अली जी आइए 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 जय मैं अब्बा हुजूर कादर खान महमूद आइए आइए सायरा जी आइए आइए लाजली लाजली सायरा जी की आजी है ना म्हणून जास्त लाजली ती वा बेटी वा तुझ्या या मित्रांनीच आमचं फार अगदी धर्मांतरच करून टाकलं म्हणजे आत्ता आत्ता कुठे आम्ही सिंध प्रांतातून येऊन महाराष्ट्रात स्थिर होत होतो तर या माणसाने 5 मिनिटात आम्हाला पाकिस्तानात नेऊन टाकलं नाही अंकल नाही फिल्म अगर जल्दी सेंसर करवानी है तो ये सब हथकंडे अपनाना ही पड़ते हैं अच्छा इंडिया में पाकिस्तान का माहौल दिखाना पड़ता है मंदिर के साथ साथ मस्जिद भी दिखानी पड़ती है और भजन के साथ साथ तो कव्वाली सुनानी ही पड़ती है अंकल मियां भी है यहाँ बीवी भी है यहाँ महमूद भाई जैसे काजी भी है तो फिर आप दोनों की क्या नाराजी है, है? आप दोनों हम लोगों की शादी हमारा निकाह इसी वक्त इसी जगह पढ़वाइए अच्छा और हमारी फिल्म हिट करवाइए नहीं हिंदू मुसलमान धर्माच्या प्रश्नावर भले ही झगडत राहोत पण या फिल्म साठी मला मात्र राष्ट्रीय पुरस्कार नक्की मिळणार साहेब पुरस्काराचा राहू द्या पण आपला पिक्चर नक्की टॅक्स फ्री होणार म्हणजे हो एका निर्मात्याला त्याचा पिक्चर टॅक्स फ्री करून हवा होता म्हणून त्याने हिंदू हिरोईनचा पालक मुसलमान दाखवला आणि मुसलमान पोरग हिंदूच्या घरात वाढवताना दाखवलं एका फटक्यात पिक्चर टॅक्स फ्री वा मालवीजी निकाह पडिये बेटी निशी खातून क्या तुम्हें इस मुस्तंडे भी सुदेश के साथ निकाह कबूल है कबूल है जनाब भी सुदेश क्या तुम्हें इस निशी खातून बीवी कबूल है कबूल है अरे का कबूल है कबूल है क्या है यासली लग्न होता क्या है आप यही चाहते हैं तो हम अपने वालिद को जरूर ले आएंगे पर याद रखिएगा अंकल याद रखिए हम आपकी बेटी से मोहब्बत करते हैं और हमारी मोहब्बत के बीच में कोई दीवार आई तो हम उस दीवार को गिराने में कोई कसर बाकी नहीं रखेंगे कोई कसर बाकी सासरे बुआ ओ सासरे बुआ अरे दार उघड रे फिरडिया अरे फिरना दारू आज मी काय करतो काय का
माझ्या वडिलांबद्दल रागाने बोलत चला. माझ्यावर हा एकच ड्रेस आहे. किती दिवस झालो मी हा. काय बिघडलं हा, काय बिघडलं? एक ड्रेस तरी आहे ना. या देशात 70% लोक उघडे राहतात. हा ड्रेस जर साहेबांनी लॉन्ड्रीत टाकला ना तर मी 100% उघडा पडेल. अरे माझे सगळे कपडे दाबून बसला यार आतेरला. अहो माझे वडील तिथे संशोधनात मग्न आहेत. त्यांना नाही खाण्या पिण्याची फिकीर आणि तुम्हाला कपड्याचं पडलंय. अरे दार लावून कसं संशोधन करतोय आतेरला? संशोधन हे दार लावूनच केलं जात. मला काय त्रास होतोय? माझे कपडे आत, मी इथे, मला त्रास नाही होणार का? शोध लागला. थांबा तिथेच थांबा. आपण 6 महिन्यांनी भेटतो आहोत. जरा थोड्या 2 प्रेमाच्या गोष्टी बोलूया ना. हा संशोधन पूर्ण झालं. काय शोधलं? एक इंजेक्शन शोधलं. एक इंजेक्शन शोधलंय. इंजेक्शन शोधलं. 6 महिने आतमध्ये कोंडून घेऊन एक इंजेक्शन शोधलं. मी 5 मिनिटात आणलं असतो समोरच्या मेडिकल स्टोर वरून. इंजेक्शन काय असत तसं नाहीये. हा माझा खास शोध आहे. हे इंजेक्शन एखाद्याला दिलं की तो जी व्यक्ती बनायचं स्वप्न पाहत असेल ना ती तो बनतो. समजलं का? आता बोला. बर तुम्ही कसलं इंजेक्शन शोधलंय? मी सिनेलेटनचं इंजेक्शन शोधलंय. म्हणजे आता असं बघा, मी जर एखाद्याला अमिताभचं इंजेक्शन दिलं ना तर तो माणूस काही का अमिताभच बनतो. यांना गिरणीच्या भोंग्याचं बॅकग्राऊंड म्युझिक नकोय. सासरे भाऊ तुम्ही असं करा, मला अमिताभ बच्चनचं इंजेक्शन टोचा, हिला रेखाचं इंजेक्शन टोचा आणि तुम्ही अमरीश पुरीचं इंजेक्शन घ्या. मोगेंबो गुस्सा हुआ. मोगेंबो गुस्सा हुआ, रागवले मोगेंबो. बरं मला तुम्ही एक सांगा, तुम्ही मराठी नटांचे पण इंजेक्शन शोधलेत का? हो मी मराठी नटांचे पण इंजेक्शन शोधले. श्रीराम लागूच, निळू फुलेच, अजून दादा कोंडकेच, सगळे सगळे. अरे वा वा, मग तर मजाच मजा आहे. तुम्ही एक काम करा सासरे बुवा, आपल्या कोपऱ्यावरचा जो पांडू माळी आहे ना त्याला डॉक्टर लागूच इंजेक्शन द्या, म्हणजे तो सतत आपल्या खर्चात भाजी विकत असेल. मजा आहे. नाही मजा ओरिंडो, माझ्या सासऱ्यांसाठी आणि तुमच्या आजोबांसाठी एक जंगी पार्टीचं आयोजन करा आणि एक मोठी प्रेस कॉन्फरन्स बोलवा. पत्रकार परिषद. नाना ना एक गणपत पाटलांचं इंजेक्शन तयार करायला सांगा. गणपत पाटलाचं इंजेक्शन म्हणजे त्या तुझ्या ट्रॅफिक हवालदारासाठी का? येस फॉर विजय. मी त्याला असा धडा शिकवणार ना डॅडी. नको बेटी, तू त्याला धडा शिकवू नकोस. त्याला वर्षांनीच धडा शिकवून पाठवलेलं आहे. सौ सुनार की और एक लुहार की. दादी तुम्ही माझ्या सुदेशसाठी ना नानांना अमिताभचं इंजेक्शन करायला सांगा. नको नको, तो आत्ताच मला युसुफ खान बनून माझी ठासून गेलेला आहे. आणखीन अमिताभचं इंजेक्शन नको. विषाची परीक्षा नको. ठीक आहे पण डॅडी कमीत कमी आमिर खान तरी करायला सांगा. आमिर खान? सासरे बुवा एक ऑर्डर आली, आमिर खानचं इंजेक्शन बनवा. नाना त्यापेक्षा तुम्ही असं एक इंजेक्शन का नाही तयार करत की जे दिल्याने तो माणूस अगदी प्रामाणिकपणे वागायला लागेल. क्या बात है, क्या बात है, प्रामाणिकपणाचं इंजेक्शन. वा सासरे बुवा तुम्ही हे इंजेक्शन तयार करा. आता देशाला अत्यंत गरज आहे प्रामाणिकपणे. नाही नाही, असलं इंजेक्शन मी बनवणार नाही. स्मगलर्स मला गोळ्या घालून धार मारतील. त्यांच्या हातून जो सुटलो ते राजकीय पुढारी मला मारतील. त्यांनी जर सोडलं ना तर धर्मवेडे माझा खून करतील. नाही या सगळ्यांनी जर तुम्हाला सोडलं ना तर मी तुमचा मुर्दा नक्की पाडेल. काय? हो तुम्ही मारा,
समाधी बांधू तुमच्या मृत्यू दिनी आम्ही राष्ट्रीय सुट्टी जाहीर करू म्हणजे चांगल्या माणसाचा सत्कार करण्याची ही आमची नॅशनल पॉलिसी आहे. तर पोरींनो तुमच्या आजोबांचा आणि माझ्या सासऱ्यांचा जाहीर सत्कार झालाच पाहिजे. यांच्या सारखे गोड गोड आणि हिच्या सारखे गोल गोल. अरे साहेबा, हे साहेब्या, अरे कुठे गेला रे हा? याला अक्क दुकानात रिकाम करून आणायला सांगतो मिठाईच. साहेब्या, हे साहेब्या. प्रोफेसर के लोगों को छुड़ाने के लिए कोई आगे बढ़ेगा पूरा गांव जला दूंगा. ए साहिबा, तुला काय झालं आता? बट से गुड़िया बना दूंगा. गुड़िया कौन कहता है मुझे साहिबा? कसम चंबल की अगर दोबारा बोले तो उड़ा दूंगा. नाम नहीं कहूंगा राम सिंह. आता मला तुम्ही एक सांगा, हा हराम सिंग कोण होता, हा काय करत होता, याचे गुण अवगुण वगैरे काही तुम्ही सांगू शकाल, मला माहिती देऊ शकाल? द्या, मला फार उपकार होते तुमचे माझ्यावर. ते द्या, हा हा पुरुषांना मारायचा आणि बायकांना पळवायचा. वा वा, हा गुण आपल्याला आवडला, बायकांना पळवायचा. पळा पोरींनो पळा. हे तुमची मुलाखत घ्यायला आले. हे कोण? मी दैनिक चमत्कारचा पत्रकार. अच्छा, मी काय करू? नमस्कार. नमस्कार साहेब, मला तुमची मुलाखत हवे. मुलाखत? मुलाखत कशी? अहो तुम्ही बाजूला बसा, अजून भाषणाची तयारी करते, मुलाखत घ्यायला आले. चल रे साहेब, तुम्ही बसाली बसा, चला भाषणाची तयारी करूया. चला चल, काय आजवा दे तू. हा तर बंधूंनो आणि भगिनींनो, हे भगिनींनो म्हणू का? चालेल ना, हे आहेत ना. नाही नाही, तरी आपल्याला कुठे मनापासून म्हणायचंय रे, म्हणून जागतो. हा तर बंधूंनो आणि भगिनींनो, आजची सभा अतिशय महत्वाची आहे. शांतीचा, बंधुप्रेमाचा, सामंजस्याचा संदेश आपल्याला घरोघरी पोहोचवायचा आहे. या पुढे मानवी रक्त वाहवले जाऊ नये, गरीब नाडले जाऊ नये, लहान बालकांच्या चेहऱ्यावरचे हास्य कोमेजले जाऊ नये. म्हणून माझ्या बंधूंनो, आपण डोळ्यात तेल घालून जागो राहायला पाहिजे. हे काय? अहो ही सवय आहे माझी, सवय आहे माझी. ही तुमची सवय? सवय इथे चालणार नाही. विसरलो ना मी कुठे? डोळ्यात तेल, डोळ्यात तेल, डोळ्यात तेल, डोळ्यात तेल कुठे गेलं? हा तर माझ्या बंधूंनो, आपण डोळ्यात तेल घालून जागो राहायला पाहिजे. आपल्या देशाची मान ताट राहिला पाहिजे, आपल्या देशाची शान वाढती राहिली पाहिजे. गरीब लाचार असता कामा नये, श्रीमंत माजोरी होता कामा नये. घराघरात आपल्याला समतेचा संदेश पोहोचवायचा आहे. द्वेषाच्या अग्नीला प्रेमाच्या पाण्याने विझवूया, विश्वात देशाचे नाम दुमदुमूया. काय कसं जर भाषण? हा तर एक नमुना झाला यार, दुसरा नमुना बघ बघ बघ. म्हणजे ही हे जे भाषण आहे ना, ही जुन्या विचारांच्या लोकांची मतं मिळवण्यासाठी. हा बघ, नमुना बघितला म्हणजे असं थोडस रडका चेहरा करून, रडका सूर लावून बघ. माझ्या मातांनो,
आणि भगिनींनो, माझ्या लेखी सुनांनो, नाकापर्यंत येणारे डोक्यावरचे ते घुंगट कुठे गेले? डोक्यावरून पदर घेणाऱ्या त्या नऊ नऊ वारी साड्या कुठे गेल्यात? एक काळ असा होता की महाराष्ट्रीयन मुलगी एक वर्षाची झाली की ती नऊ नऊ वारी साडी नेसायची, पण आज आज त्या नऊ वारी साड्यांचे विणकर पोटासाठी लुंग्या विणतायत, त्या नऊ वारी साड्यांचे दुकानदार रेडीमेड गाऊन आणि मॅक्सी विकतायत. मी तर म्हणतो, हिंदू धर्मात जर गोशाची पद्धत असती तर मी प्रत्येक स्त्रीला एक एक गोशा घालायला दिला असता. यांना काय झालं? काय झालं ना? काय झालंय ना? हा दहीवरून भाषणाचा परिणाम. हा आपल्या भाषणाचा परिणाम आहे. जरा जोऱ्याने रडा हो, लोकांनाही कळू द्या. बघितला परिणाम? तर एक एक गोशा बक्षीस म्हणून दिला असता. जिथे गोशाची सिस्टीम असते तिथे तरुण मुलं तरुणींची छेडछाड करीत नाहीत. त्यांना भीती असते की या गोशात आपल्याच घरचे सामान सुमान न निघो. किंवा भगिनींनो, हा बॉबकट, हा बॉम्बकट, हा बायकट, हे काय पाहतोय काय मी? कुठे गेले ते शकुंतलेसारखे लांब सडक केस? कुठे गेला तो कालिदासाने वर्णन केलेला केशकलाप? तेव्हा माझ्या मुलींनो, माझी तुम्हाला हात जोडून प्रार्थना आहे, माझ्यासाठी नाही, देशासाठी नाही, निदान ईश्वरासाठी तरी घुंगट घेतलाच पाहिजे. हॉटेलात जाऊ नका, घरातच राहत चला आणि आपल्या खानदानाची इज्जत वाढवा वाढवा वाढवा. कसं वाटलं? क्या वाट कसं वाटला? हो अच्छा. हे किने फस्क्लर रेस्टॉरंट मध्ये जायचंय फ्रेंड्स बरोबर, मला जरा यायला उशीर होईल. ओके, आरामात नाही आलीस तरीही चालेल. काय काय साहेब, काय झालं? दुसऱ्यांच्या पोरींना घरात बसवून ठेवायला सांगा मग, आणि आपल्या पोरींना मात्र. उद्याची हेडलाईन तयार, कोरडा उपदेश. ओ पत्रकार महाशय, मी पुढारी आहे, मी काय साधा सुद्धा माणूस नाही आहे काही, मी असामान्य माणूस आहे. मी कसाही वागेन, मी जे सांगितलंय सामान्य लोकांसाठी सांगितलं होतं, माझ्यासाठी थोडीच काय. अरे साध्या प्रोफेसर साहेब, भाषण तर फार छान झालं. मग आता करायची मुलाखतीला सुरुवात? मुलाखत? हो मुलाखतीला काय सुरुवात? अरे हो, मुलाखत घ्यायची ना, घ्या यांची मुलाखत. या कोण? हे आमचं गलबत. गलबत? छान आहे. काय छान आहे? नाही नाही, म्हणजे यांच्यासाठी आमच्याकडे सदर छान आहे. अच्छा अच्छा, म्हणजे आता असं बघा, बरं वाईट चांगलं चुंगलं अशी सदर असतात की नाही? तसं ते आपलं उरलं सुरलं. उरलं सुरलं? हा उरलं सुरलं. सदराचं नाव? सदराचं नाव उरलं सुरलं नाही. पण मला एक सांगा, तुम्ही ह्या सदरात काय छापता नक्की? छापता छापता बघा, म्हणजे हा असं बघा की तुमचं सरल आयुष्य कसं गेलं आणि उरलेलं कसं घालवणार, हे आधी काय आवडायचं आणि आता काय आवडेल? आधी काय आवडायचं, आता काय आवडेल आणि आता काय आवडतंय ते मी तुम्हाला दाखवतो. मुलाखत घेतोय लेखाचा, मुलाखत उरलं चुरलं म्हणे सदर आहे. मला किती थोडेसे पैसे हवे होते. थोडेसे? किती आणि कशाला? काय माहिती का, मोहन चंद्रच्या उत्खननात सापडलेला एक मातीचा तवा मला विकत घ्यायचा आहे शोकेस मध्ये ठेवायला. किंमत फारशी नाही. काही किती आहे? फक्त 50,000.
भैया फक्त 50,000 भारत कमी आहे नाही द्या ना एक काम कर आपल्या कपाटात पिस्तूल आहे ते घे बँकेत जा आणि पैसे घेऊन ये तुमच्या शिरा बोलण्यात काही अर्थ नाहीये मी तुला बोलायला बोलावलो होत का तू आलीस मी नाही बोलवलो ठीक आहे जाते मी निघा तू ऐकत बसला होता का रे मी इथंच होतो कुठं इथंच माझ्या माग लाज नाही वाटत सल्या नवरा बायकोचा संवाद ऐकायला नाही मी सल्ला द्यायला थांबलो होतो कसला सल्ला म्हणजे हा की बाईसाहेबांनी पिस्तूल घेऊन जायची काही गरजच नाही का पिस्तूल शिवाय जरी बाईसाहेब गेल्या बँकेत तरी त्यांना कोणीही पैसे देतील मला जाऊ दे नाही बोलत तुझ्याशी इंजेक्शन बनवणारे सायंटिस्ट तुम्हीच का नाही मी नाही आमच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट आल्या तुमच्या नाही तो मी नाही येते आमच्या सासरे आतमध्ये बोलवा त्यांना मी तुझ्या बापाचा नोकर आहे का अरे सासरे ना तुमचे ते आले मला तुमची सगळी इंजेक्शन तपासायची आहे तपासायची हो तपासायचं काय त्याच्यात टोचूनच घ्यायला नाही नाही त्याचं काय सासरे बुवा त्यांच्या पोलीस स्टेशन वरती कंप्लेंट आलेले आहेत त्यांना ते नाही ते तुम्हाला काही कळणार नाही तुम्ही ना आतमध्ये घेऊन जा लॅबोरेटरी दाखवा मला लॅबोरेटरी चेक करायची आहे चला टळा इथून टळा हो साहेब मगाशी मी नानांना चहा द्यायला गेलो होतो तेव्हा ते एका मांजरीला श्रीदेवीचं इंजेक्शन देत होते मांजरीला श्रीदेवीचं इंजेक्शन हो अरे जर हा प्रयोग सफल झाला तर उद्यापासून आपल्या दारातून भोक्यांची लाईन लागेल अनिल कपूरचं इंजेक्शन यायला पोलिसाचा बोन्स आहे अरे बघ ना आपला कायदा किती संकुचित झालाय तो मी काय नाही केलं यांनी स्वतःच टोचून घेतलं इंजेक्शन मी नाही म्हणत होतो स्वतः टोचून अरे कायदा किती संकुचित झालाय रे साहेब हे पोलीस लोक हप्ता घेतल्याशिवाय शांत होत नाही एकेकाला मारून असं लंबा करीन की आईचं दूध विसरून जाल अरे बाबा मी आईचं दूध केव्हाच विसरलो आम्ही म्हशीचं दूध पितो आणि जोड संतापतो कशालाय रे अरे आता तू एवढा झाला नाही ते फायदे किती आहेत ते बघ ना आलो मी तुझ्या लेवलला बघ सांगा सांगा बघ तू थिएटर मध्ये गेला अर्ध तिकीट बस मध्ये बसला अर्ध तिकीट ट्रेन मध्ये बसला अर्ध तिकीट हे फायदे किती आहेत लेडीज मध्ये शिरला कुणी बोलणार नाही जवळ बसू शकतो शास्त्री साहेब आणखी एक माझं काम करा माझ्या बायकोला माझे एवढंच करा नाही तर प्रॉब्लेम निर्माण होईल प्रॉब्लेम काही होणार नाही आम्ही आहोत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला साहेब यायला घेऊन जा चला चला हा काय करते तुमची व्यवस्था नाना तुम्ही त्या सुदेशला कसलं इंजेक्शन दिलंय कसलं अहो डॅडीने त्याला सुसंस्कृत मराठी माणसाचं इंजेक्शन द्यायला सांगितलं होतं मी त्याला सुसंस्कृत मराठी माणसाचं इंजेक्शन दिलंय नाही अहो तो असं का वागतोय अगं समोर निळू फुलेचं तयार होतं अशोक सराफचं तयार होतं श्रीराम लागूंच तयार होतं त्याच्यातलंच एक दिलं आता समोर हिंदी सिनेनटांच्या मिश्रणाची बाटली पडलेली होती ती तो गाडो प्यायला त्याला मी काय करणार त्याच्याकडे लक्ष ठेवून तर त्याच्यातला शक्ती कपूर जागवायचा जा 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 लवकर कसलं इंजेक्शन दिलंय दाखी बसायसारखी तो गप्प काय घाबरू नकोस घाबरते कशाला एवढी एकदा त्या इंजेक्शनचा परिणाम सुरू झाला ना की तूच म्हणशील की त्याची दातखिळी बसलेली बरी म्हणून जा 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 अहो पण तुम्ही नक्की केलंय काय मी त्याला बप्पी लहरीचं इंजेक्शन दिलंय समजली का आता बघ बाहेरून आणलेल्या ट्यून्स वर इथं सगळ्यांना कसं नाचायला लावतो ते बघच तू हद्द झाली तुमच्या पुढे काय गंमत आहे नाना नाना तुमने किया तुम्ही हे काय केलं नाना अगं मी तुला कुठलं इंजेक्शन दिलं नाही असं काय करतेस तू मला नाही
हाँ त्याच म्हणतेस आता त्याला तूच म्हणत होतीस ना की पोलिसात राहून तो भ्रष्टाचार करायला लागला पैसे खायला लागला त्याला लोकांचा विनम्र सेवक बनवा म्हणून मी त्याला काय केलं माहितीये स्वातंत्र्य पूर्व काळातल्या गांधीवाद्याचं इंजेक्शन दिलंय काय केली गंमत गंमत कसली नाना तुम्हाला माहितीये का डोस जरा जास्त झालाय असं म्हणते फारच विनम्र झालाय मला सुद्धा लाजतोय हो हो बघूया डोस जास्त झाला दिसतो थांब 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 जास्त सुदेश तुझ्याच काय झालं रे अरे रडू नको असलीशी ये तो दुनिया की रीत है रे ये दुनिया वाले ना तुमको चैन से जीते हैं ना दूसरों को चैन से जीने देते हैं आई हेट यू असलीशी नासू को पहुंच दो ही बात सुदेश पता जगह तू नीट वागला नाहीस ना तो मी तुला असा धडा शिकवीन की तुला आयुष्यभर लक्षात राहील अबे जा मला धडा शिकवणार आ तेरा बाप मक्की चूस कंजूस तेरणा तेरणा माता तिची बेटी तू आ मला धडा शिकवणार डॅडी ना शिवाय देतो अंबक घेर कुठचा मला दम देते माझ्यापासून वयाने लहान आहे तू लहान आहे माझ्या पेक्षा मला दम देतेस जातो अशी लग्न नाही करत जातो जा रडू तुझ्या मायला रडते काय कोणाला दाखवत त्याला काय चालतो त्याला ना तुझ्या घेणे तुझ्या आयुष्य लग्न करत मारे तुझ्या बाबा तुझा तिकडे जा फेडायला सांगत जा वेट आला का तुला अरे कुणी ऐकलं तर कम ऑन बेबी येस कम ऑन Come on, come on, come on, come on. Come on, baby, to hell with them. Let's dance, listen to the music. Come on, listen to the music and dance. Come on. Come on, baby. इतके दिवस मला असं वाटायचं की जगातली सर्वात सुंदर स्त्री तूच माझ्या डोळ्यात फक्त तू तू आणि तूच पण नंतर मी जेव्हा सकाळी उठून आरशात पाहिलं तेव्हा मला कळलं की मी चकणा आहे अजिबात नाही
आणि मी पथभ्रष्ट झालोय ग. हो पण मी आता पुढे काय करायचं विजय? काही काळजी करू नकोस. अगं तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी एक सुंदर राजबिंडा राजकुमार मुलगा शोधीन. याचा आलिशान बंगला असेल. दररोज ऑफिस मधनं आल्यावर रात्री झोपताना तुझ्या बाजूला येईल तो. आपली कवळी एकादाने काढेल, एकादाने बुबुळ काढेल आणि तुला म्हणेल चल आपण हनीमून करूया. होय ताई असाच मुलगा मी आणेन तुझ्यासाठी. ताई ताई हो विजय तुम्हाला ताई म्हणतोय. ताई तूच काय? अगं पण चित्रातली स्त्री पाहणं सुद्धा मला वर्ज्य आहे. अरे इतके दिवस तू माझ्यासाठी काही करणार होतास रे. आकाशातले तारे सुद्धा तोडून आणणार होतास माझ्यासाठी. पण तुझ्यासाठी आता मी बाजारात न खारी शेंगदाणे सुद्धा आणू शकत नाही. अरे मग आता मी काय करू? प्रभू विष्णू वा 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 तेवत भोले शंकर ते काय बर्फात मांडी घालून बसले. अरे बापरे थंडी मिंडी वाजत नाही का तुम्हाला? आणि गजानन महाराज ओ हो माझी प्रार्थनेची वेळ झाली मी आता निघतो. थांबू काय आणखी थोडा वेळ? नाही नाही मला गेलं पाहिजे. माझ्या प्रार्थनेची वेळ झाली. जोपर्यंत तुझ्या अंगातली अख्खी फिल्म इंडस्ट्री जात नाही तोपर्यंत मी तुझ्या बरोबर कुठे येणार नाही. चल पट जो कुछ बात करने का शॉर्टकट में बात करने का अपने पास टाइम नहीं मालूम पब्लिक के पास भी नहीं क्या नहीं है टाइम नहीं है चल फोट. आणि एक लक्षात ठेव इतक्या उंच आवाजात आणि नाट्यपणे माझ्याशी बोलण्याची गरज नाही. नादान लड़की बिल्ली के दूध के दांत गिरे नहीं लगी शेर के मुंह में हाथ डालने. हम राजा थे राजा हैं राजा. सगळीकडे प्रेममय वातावरण निर्माण करूया. या तिघींना धरून जगातल्या सगळ्या स्त्रियांना आपण भगिनी मानूया. अवैजा जगातल्या सगळ्या स्त्रियांना भगिनी मानल्या लग्न मी तुझ्या बापाशी करणार. अरे काय काय चाललंय काय कोण आवडणार? डॅडी कुठं आहे? डॅडी कशाला यांना स्थळ आणलंय? अरे डॅडींना यांना कोणालाही आवडणं शक्य नाही म्हणून स्वतः इंजेक्शन घ्यायला गेले. हो मम्मी हो मा आले इसकी सजा तुम्हें मिलेगी. ये तीनों लड़कियां तुमसे प्यार करती है ना ये गब्बर को इन तीनों का बाप चाहिए कालिया. गब्बर को तेरा भी बाप चाहिए कालिया. ठीक है ठाकुर ये बात तुम पहले भी कह चुके हो और फिर कह रहे हो. मैं अपने बाप को जरूर लाऊंगा लेकिन तुमसे एक विनती है गब्बर अगर तुमने मेरे दिल को तोड़ा तो इंसान घुट घुट के मर जाएगा घुट घुट के मर जाएगा घुट घुट के मर जाएगा. मैं तो कुछ कह भी नहीं सकती. मैं तो सुहाग की दुश्मन तबाया. मेरा नाम
उमराव जान, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए। तवायफ गब्बर के अड्डे पे खुद चली आई, तवायफ गब्बर उठाता है कालिया, उठा दे इसे। साहेब मी साहेबा साहेब आपला आपला साहेबा ना आपले हे दागिने की नाही चोरीला जाऊ नयेत म्हणून मी दागिन्यांना साजेसा असा हा वेश। मूर्खा तो आधी तू वार करू नको, ते वार करू नको। पण साहेब मला चालता येत नाही, ते रांगत जा नाही त्याला, तू वार करू नको ते। आणि आता निघा रे, तुम्ही पण निघा ना, जान जान घर आहे ना तुम्हाला, जा तुम्ही निघा ना, पूर्वी निघा निघा त्याला पाहिजे। तुमचं काय ड्र म्हटल्याचे तुम्ही जाणार नाही आकाशातल्या बापा। अरे वेळात वेळ काढून माझ्या सासऱ्याला उचल रे बाबा, काय एक इंजेक्शन तयार करून ठेवली आहे, डोक्याला ताप ताप करून ठेवला रे बाबा, ताप करून फार बोलावलं। अरे कुठल्या हलकट माणसानं ही गुप्त बातमी माझ्या घरातली फोडली? ओ काय सांगू तुम्हाला, घरातल्या सगळ्या वस्तू चोरीला गेल्या, ओ काही सुद्धा शिल्लक ठेवलं नाही। अगोदर त्या अतिरेकीने मलाच उचललं, मग मी त्याला म्हणालो अरे चोरायचंच असेल तर एखादी महत्वाची वस्तू चोरा, बरोबर आहे, तर त्यांनी मला पटकलं आणि आमच्या सौभाग्यवतीला उचललं। अहो काही सुद्धा शिल्लक ठेवलं नाही हो, त्यातला एक जण म्हणाला सुद्धा अरे ठेव त्या वायना खाली, आपण काय त्या प्रोफेसर सारखे महामूर्ख आहोत काय? काय म्हणाला? असं मी नाही, ते म्हणाले अतिरेकी अतिरेकी फटात मारायला पाहिजे त्यांच्या। अहो काही सुद्धा शिल्लक ठेवलं नाही, सगळं लुटून नेलं, अगदी अंगावरचे कपडे सुद्धा। मग हे कपडे कुठले? हे काय? हे तर माझं भाग्य आहे। ओ त्या नानाजींनी इंजेक्शन देऊन बुटका केलेला पोलीस आमच्या घरात भाजीच्या टोपली खाली लपला होता। मी त्याला विनंती केली आणि त्याच्याकडून बाहेर पडण्यापुरते हे कपडे मागून घेतले। ते तर बरं झालं त्यांनी फुल पॅन्ट घातली होती, जर त्यांनी हाफ पॅन्ट घातली असती तर तुमचं काय झालं असतं। निघा निघा आता इथून निघा, आमच्याकडे काही महत्वाची माणसं येणार आहेत, त्यांचा उगा गैरसमज होईल तुम्हाला बघून इथे। निघा निघा निघा, निघतो निघतो, चला 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 चला, कडे कडे निघा इथे। तेरा दिल के अरमानो का मिट जाना, हाँ कोई देखे आ आ आजारपणाचा झटका आला ना, नेहमी हा साहेब माझ्या मानगुटीवरती येऊन बसतो, आता देखील मी किचन मधून भांडे घासून येतोय। भांड्यांचं ठीक आहे, पण हे एवढ्या खुशी देऊन जे काय गाणं म्हणणं चाललं होतं ना, त्याच काय ते बोल। नाही त्याच काय बाई साहेब की आज माझ्याकडे एक म्हणजे अशी अतिशय महत्वाची व्यक्ती येणार आहे। अतिशय महत्वाची खास नाही, खास खास म्हणजे नक्कीच बाई असणार, अर्थातच बाई असणार, नाही तर आणखीन कोण असणार? मूर्ख चुलत बहिणे वाटत, नाही मावस बहिणे, मूर्ख कुठची? ती माझी मैत्रीण आहे, मी तुला कधी म्हणतो आज तू भाऊ आहे का म्हणून? मूर्ख आहे मूर्ख, बहीण म्हणे बहीण आहे, माझी मैत्रीण आहे ती, कावळ्याच्या साबाने काय नाही मरत ती बहीण। ओ तोंड सांभाळून बोला, कशाला येणार तिथे मरायला? सांगितलं तर जळशील, जळली सांगाच तरी, ती शूटिंग साठी येते। हो का, शूटिंग साठी का? मग हॉटेलात उतरायला काय झालं? नाही ती हॉटेलातच उतरणार होती, पण मीच तिला सांगितलं की कशाला हॉटेलात जाते, आपलं एवढं मोठं घर। केवढं मोठं आहे नाही हेच तर म्हटलं, आपलं एवढं मोठं घर तू इथेच उतर। अच्छा वाटलं 7 दिवस म्हटलं आमची ही माहेरी जाईल। काय म्हणालात?
मी असं काही म्हणालो नाही, म्हटलं तुम्ही दोघी जणी गुण्या गोविंदानी घरातच राहा, पण फक्त थोडासा तुला त्रास घ्यावा लागेल, जोड जाईल ते तुला, पण जरा सभ्य सुसंस्कृत माणसासारखं जर वागलीस तर मला म्हणजे बघ म्हणजे तुला जमत असेल तर. अच्छा, आणि आपण आपण जरा मर्यादेतच राहा. मी मर्यादा पुरुषोत्तमच आहे. अच्छा, अतिला घोटेपणा करू नका. काय आणि लक्षात ठेवा, काय कळलं काय हे असं नीट वागायचंय ते. ओ हा हा, तुमची मैत्रीण आली. काय क्या बात है, पूर्वी होतास ना अगदी तसाच क्यूट हँडसम. किती चिमा केलाय ना आपला तो अगदी लहान. बर मला सांग प्रोफेसर, इतक्या तातडीनं तू मला इथं कशासाठी बोलवलंस? तू आधी इकडे ये, तुला सांगतो. बात काय आहे की माझ्या तीन मुली आहेत लग्नाच्या, आणि माझी ती कजाक बायको आहे ना, ती मला अजिबात किंमत देत नाही, अक्षरशः कुत्र्यासारखं वागवते. काय प्रोफेसर तुझी अवस्था, काय करणार? आणि त्यामुळे त्या मुली पण मला किंमत देत नाही. तर मुद्दाम तुला एवढ्यासाठी बोलवलंय की त्या बायकोला ठिकाण्यावरती आणायचं. पण प्रोफेसर, त्यासाठी मी काय करू? फक्त नाटक नाटक, आणखीन काही. अच्छा अच्छा, म्हणजे इथे सुद्धा मी ऍक्टिंगच करायचंय. ठीक आहे, माझ्यामुळे जर तुमचा संसार सुखाचा होणार असेल तर त्यासाठी मी तयार आहे. अरे यार बघच आता तुम्ही कशी ऍक्टिंग करते ते. अगं तुझ्या ऍक्टिंग वरती मला फुल कॉन्फिडन्स आहे कि नाही? मग नाटक सुरू करायचं. मी तिला बोलवतो. प्रोफेसर, हे काय आहे? त्याच काय आहे की ती लहानपणापासून म्हशीच्या गोठ्यात वाढली, त्यामुळे तिला बोलवायला आह करावं लागतं आणि घालवायला ड्र असं करावं लागतं, तेव्हा ती जाते. आता बघ ती तिथून स्टार्ट झाली असेल. आली आली. प्रोफेसर तू कसा आहेस? तिला कसा दिसतोय मी सांगू? पूर्वी होतास ना अगदी तसाच. हो ना, बर का सविता, की माझी बायको कुटुंब नाही, ती हसणार नाही, हसता तिला अजिबात येत नाही. प्रोफेसर, अरे तू तर म्हणाला होतास की तुझी बायको किती सुंदर आहे म्हणून. ए तुझा पूर्वीचा खोडकर स्वभाव काही गेला नाही हा? घरातल्या मोलकरणीला माझ्या समोर आणून तू बायको म्हणून ओळख करून देतोस? ती माझी बायकोच आहे, ती मोलकरी नाहीये. तुला माहित आहे ना माझा स्वभाव लहानपणीचा, थापा मारायची मला सवय होती, ती अजून गेलेली नाही. मी तुला एक गोड मारलेली थाप होती. गोड मारलेली? गोड गोड म्हणजे थाप गोड म्हणजे. आणि काय हो, तुम्ही सुद्धा म्हणाला होतात माझी मैत्रीण फारच सुंदर आहे, रती मेनके सारखी अगदी मोहक आहे, अप्सरे सारखी मोहक आहे म्हणून. नाहीच मुली, तू पाहिलं काय गल्लीच्या गुंठाशी पाहिलं किती पब्लिक उभे तिला पाहण्यासाठी. अरे प्रोफेसर, एवढं पब्लिक यांच्या सुद्धा मागे लागेल, अगदी रेल्वे स्टेशन पासून तुझ्या घरापर्यंत. कसं काय? अरे कसं काय काय, जगातलं आठवं आश्चर्य बघायला कुणी गर्दी करेल? खबरदार खबरदार, या नटरंगी समोर माझा अपमान कराल तर पूर्वीचे प्रेम संबंध पुरवायला सोड. आता कोण करते तुझा अपमान? राणी बाई साहेब,
आता तर कुठे आमच्या स्मृती चाळवायला लागले. अजून काय काय चाळवायचे. तापली तापली काय गे साठवे. किती दिवस राहणार आहेस इथे. एक आठवडा. याने की वन वीक म्हणजे एक वीक मध्ये तरी पार वीक होऊन जाईल. पण प्रोफेसर मी इथे एका अटीवर राहील. माझे जे लवसिन्सचे डायलॉग आहेत ना त्याची प्रॅक्टिस तू माझ्या बरोबरच करायला हवीस. माझी बात काळजी करू. त्या लवसिन्सची प्रॅक्टिस मी फुल इंटेन्सिटी करेन तुझ्याबरोबर. चालू दे तुमचे रिहर्सल. मी जाते. मुलींनो जरा बाहेर येता का. तुमचा बाप तुम्हाला बोलवतोय. येता का. या 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 मुलींनो या. हॅलो हॅलो या पा. या या माझ्या मुली. वाटतात का माझ्या मुली. वाटतात का त्या. अजिबात वाटत नाही. या पूजे कलरवाल्याच्या मुली वाटतात नाही. अरे मुलींनो ही तुमची होणारी मम्मी. नाही चुकलो. दिल के अरमा आसू में बह गए. ही ही तुमची मावशी बर का. आता खुश ना. ठीक आहे प्रोफेसर. हो तुझ्या मुली किती सुंदर आहे. आहेत मुली. त्या माझ्या मुली आहेत. माझ्यावर गेले आहेत त्या. हो बर प्रोफेसर. मी खूप थकले. आता मी आराम करते. पोरींनो या मावशीला आत घेऊन जा. या ना. बाय बाय प्रोफेसर. असणार नाही. बाय 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 बाय. हाय हाय. हाय हाय नाही. बाय बाय करायला शिक जरा. तू आणि तुझ्या पोरींच्या वागण्याने मला नाके नऊ करून सोडलेलंय. अरे कसली फॅशन करतात. कसली फॅशन ही. माझे कपडे घालून नेतात. मला कपडे घालायला नाहीत म्हणून मी चार चार दिवस घरात बसलेला असतो. मी पोरींना मॉडर्न केलं ना म्हणून त्यांची पर्सनॅलिटी तरी डेव्हलप झाली आहे. पर्सनॅलिटी. मी क्लबात जाते म्हणून मुलींना थोड्या मोठ्यांची स्थळ सांगून येतात. हो का. क्लबात की रे सगळी हाय सोसायटीतली माणसं येतात. म्हटलं हाय सोसायटीतली. मला कल्पनाच नव्हती. कशी असणार. कशी असणार मला. अगं पण त्यासाठी 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या कमरेत हात घालून नाचण्याची गरज आहे का. तुमच्या ना तोंडी लागण्यात काही अर्थ नाहीये. लागू नकोस. जाते. आ रहे हैं हमारे घराने की शान. वालिये पान वालिये तान उर्फ हमारे पिताश्री यानी कि हमारे अब्बा हुजूर मंजेज माय डियर माय फादर माय बापू मंजेज हमसे वडील तलवार बहादुर गणपत राव येत आहे. हो प्रोफेसर साहेब. हो प्रोफेसर साहेब तुम्हाला आमचे वडील हवे होते ना. हे बघा आमच्या शाही घराण्याचा पुरावा असलेले आमचे वडील गणपतराव. तुमचे वडील आहेत. मला वाटलं गणपतीच्या मिरवणुकीतले सोंग आहे. कोण आलं तिकडं. या मूर्खाला आत्ताच्या आत्ता हत्तीच्या पायाखाली द्या. नाही तिकडे सगळे आहेत पण हत्ती नाहीये. देश बेटा मी तर तुला वडिलांना आणायला सांगितलं होतं. हा तो डाकू मानसिंग दिसतोय. डाकू मानसिंग आमचे आदर्श आहेत. त्याची आम्हाला कल्पना आली. त्यांना असं बदनाम करू नका. बाबा 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 तापले दिसत आहेत. बाबा बाबा
थांबा, मी तुमची ओळख करून देतो. शांत व्हा, शांत व्हा. बाबा हे आहे ना, ही तुमची भावी सून. पाया पडा तुम्ही. नाही आणि या 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 या, परिचय करून घ्या. परिचय, सासू श्री. या या माझ्या भावी सासू. तापले पुन्हा तापले. आणि आणि हे तुमचे भावी व्याही प्रोफेसर राजे. राजे 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 खुश झाले. असल्या भिक्काड्या माणसाचं नाव राजे. आम्हाला हा राजा मुळेच मान्य नाही. नाही, आम्ही यांचं राज्य खालचा केलं तर जाहीर करतो आणि आमच्या शिपायांना हुकूम देतो की याला साखळदंडानं बांधून तळघरात टाकून द्या. तळघरात काय? तापलेत तापले तापले तापले. शांत व्हा, शांत. प्रोफेसर साहेब, तुम्हाला आमच्या पिताश्रींच्या रागाची कल्पना येणार नाही. नाही, आली कल्पना मला थोडीशी. थोडीशी आली आहे, पूर्ण येणार नाही. ऐका, ते जेव्हा जन्मले तेव्हा नर्सनं त्यांना वजनाच्या काठेवर जरा जोरात ठेवलं. आमचे पिताश्री भयंकर कुपायमान झाले. त्यांनी कमरेत हात घातला, तलवार काढली आणि आणि माहितीये काय केलं? त्या सिस्टरच्या त्या नर्सच्या अंगात धार 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 अशा 6 गोळ्या झाडल्या. तलवारीने गोळ्या झाडल्या? हो, ते तापले की काय करणार. ते तलवारीने तलवारीने गोळ्या झाडतात आणि बंदूक घेऊन सपासप वार करतात. हो प्रोफेसर, आम्ही तहानेनं व्याकुळ झालो आहोत. मी काय करू? ताबडतोब मधुपितेच्या रक्तानं भरलेली सुरई आमच्या समोर पेश करा. नाही, मी तुम्हाला दिली असती हो, पण मला शुगर आहे. या माझ्या बायकोचं रक्त चालेल का तुम्हाला? त्या जिभेवर देखील साखर नाही. काय बोलताय? ठीक आहे, तर मग हे लग्न म्हणलं समजा. प्रोफेसर प्रोफेसर, बघा बघा, आमच्या पिताश्रींचे डोळे बघा कसे रागाने धटकू लागलेत. बघा बघा, एकदा त्याने रागाने माझ्याकडे बघा, त्यांच्याकडे नका बघू. आता एकदा त्याने रागाने एका गायीच्या चित्राकडे पाहिलं, गाय घाबरली आणि तिनं भांडे घेतलं आणि दूध द्यायला लागली. असे आमचे पिताजी. एक काम कर तू, तू आज जा पाटेली घेऊन ये, गायचं चित्र पण घेऊन ये. डॅडी, आपण यांना घर सासरा करून घ्यायचं का? हो हो, घर जावयासारखं. हो हो, म्हणजे आपल्या दुधाचा खर्च वाचे आणि यांची चाचणी पण होऊन जाईल. ज्या चाचणी, मी जन्माला येण्या अगोदरच माझ्या हातून 2 खून झाल्यात. ते कसं काय? मी ऐकलंय कि मी जन्माला येत असतानाच माझ्या धास्तीनं 2 नर्सेस न तिथे ते डोळे मिटले. बरोबर आहे, याच्या सगळं काक जन्माला येताना खरं म्हणजे अख्ख्या शहराने राम म्हणायला पाहिजे. चावू नको, मला भीती वाटते. माझी पहिली अट ऐका. ऐकतोय. लग्नापूर्वी 1 महिना अगोदर मुलीच्या आईनं मुलाच्या घरी कामाला राहायला हवं, त्यामुळे मुलीच्या आईच्या उत्तम वर्तणुकीबद्दल. एक मिनिट, वर्तणूक नाही वर्तणूक. अहो, वर्तणुकीबद्दल आपले प्रयत्न करून बघू. वर्तणुकीबद्दल बरं जाऊ द्या, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. कल्पना आली तुमची उत्तम वर्तणुकीबद्दल व चारित्र्याबद्दल आमची खात्री पटेल. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, हिची वर्तणूक न बघताच मी तिच्याशी लग्न केलंय का? माझी दुसरी आठ, मुलीच्या बापाचं आणि माझं तलवार युद्ध होईल. त्यात जो मरेल त्याच्या विधवेला जिंकलेल्याशी लग्न करावं लागेल. तू आज जा, तू आज जा. हा जिंकेल याबद्दल मला अजिबात शंका नाहीये. तुझं भविष्य धोक्यात आहे, तू आज जा, आज जा, आज जा. तू प्रोफेसर पाहिलत आमच्या पिताश्रींचा राग? पाहिला. हो पाहिला पाहिला. आमच्या लहान भावाच्या लग्नाच्या वेळी ही असंच झालं होतं. हो, आमच्या भावाच्या सासराने आमच्या पिताश्रींचे द्वंद्व युद्ध केलं आणि त्याची सासू विधवा झाली. तेव्हा कुठे आमच्या लहान भावाचं लग्न रीतसर पार पडलं. तेव्हा लक्षात ठेवा, आम्ही खानदानी शूरवीर खानदानी एकदम पराक्रमी वंशज आहोत आणि आमचे पिताश्री राजघराण्यातील शीघ्रकोपी आहेत. आणि आता सुद्धा त्यांच्या सेनेने तुमच्या घराभोवती तळ ठोकला आहे. सेनेने तळ तळ? अरे सुदेश, सुदेश हा काय मूर्खपणा चाललाय? त्यांना सगळं ताबडतोब बंद करा. सांगतो तू. सांग ना त्यांना, सांग ना काहीतरी. आम्हाला ऐकू येते, हळू बोला. मूर्ख मुली तोंड सांभाळून बोल. इसकी सजा तुम्हें जरूर मिलेगी. ऐसी बेअदबी हम सहन नहीं करते.
लड़की के इस जुर्म के लिए लड़की के पिता को 100 कोड़े मारे जाए। अरे भड़व्या, मुली का बाप म्हणजे का तुला बापाची इस्टेट वाटली का रे? हा, अरे रक्ताची चुराई काय, कोडे काय, तुझ्या बापाची प्रॉपर्टी का ते? इथल्या इथून मी माझ्या तलवारीनं तुमची गर्दन मारली असती। अबे जावे हो झडम्या। पण बेटा आता आमच्या आरामाची वेळ झाली। हो बाबा, तेव्हा आम्ही आतल्या खोलीत जाऊन आराम करतो। तुम्ही आराम करा बाबा, तेव्हा बाकीच्या अटी तूच सांगून टाक। प्रोफेसर बोला, ते गेले, तुम्ही बोला। आता आमचे पिताश्री आता झोपायला गेले, मग ते सकाळपर्यंत उठणार नाहीत। सकाळी तुम्हाला म्हणजे वधू पित्याला त्यांना उठायला जावं लागेल। मी उठायला जाऊ? हो। अच्छा, आमच्यात तशी रीत आहे। अच्छा, आणि हे बघा, त्यांना उठवण्यासाठी त्यांच्या तोंडावर पाणी वगैरे शिंपडायचं नाही, मग तुमची करंगी त्यांच्या तोंडावर धरायची, अशी कापायची। अच्छा, तुमच्या रक्ताचे 5-25 थेंब त्यांच्या तोंडात गेले की त्यांना आपोआप जाग येईल। अच्छा, अशी आमची पद्धत आहे। अरे सुदेश, ऐकलंस? ऐकलंस? करंगणी धरायची, ती कापायची, 15-20 थेंब तोंडात घालायचे। तुझ्या आज मी असं करू का, एसिडच्या 2-4 बाटल्या आणतो आणि त्याच्या थोबाडावरती देऊन मारतो। आमचे पिताश्री तुम्हाला आत बोलवतायत। मला तर वेळ लागला का त्यांच्याशी जायला? आमच्या पिताश्री झोपण्यास इन्कार दिला आहे। मग काय हिला अंगाई गीत म्हणायला पाठवली ते? नाही। मग त्यांचे म्हणणे आहे की त्यांना अंगाशी सिंहाचे, डोक्याशी चित्त्याचे आणि पायाशी तुमचे म्हणजे वधू पित्याचे कातडे हवे। कातडे टाका। माझे कातडे? हो। अरे तुझ्या तर बापाला जाऊन सांग म्हणाव, झोप येत नसेल ना तर ते जंगलात जाऊन झोप गाडवाच्या, नाहीतर ओमेरांच्या खोऱ्यात जाऊन झोप। बाबा खर सांगतो यार तुला, यार मी धन्य होता, मी धन्य झालो तुम्हाला जन्म देईल, धन्य झालो आम्ही। आम्हाला एक सांगा, तुम्हाला हाच मुलगा नवरा म्हणून हवा आहे का? हो डॅडी, खरंच सांगते यांचं खानदान खूप मोठं आहे। हो आहे ना, मोठं, फार मोठं आहे ग। पण हे खानदान जर आपल्या खानदानाच्या जवळ आलं ना तर आपलं खानदान एवढंच होऊन जाईल, एवढंच। आणि विचार कर, विचार कर, तू थोडासा विचार कर, तुला तुझ्या आईचं सौभाग्य पणाला लावून तुला सौभाग्य मिरवायचंय का? गुड आयडिया। आय मीन आय डोंट माइंड। सुदेश, गुड आयडिया। सुदेश, रडू नका, रडू नका, वर जाऊन कुंकू पुसून टाका, केस भाजून टाका। नाही, ती प्रथा गेलेली आहे मला कल्पना आहे। रडू नका, हे वळण तुम्हीच लावलंय त्या पोरींना। मला काय विचारताय, पोरी तुमच्या? हो, पोरी माझ्या आहे, हे तर करे आणि कोणत्या तोंडाने सांगणार मी। पोरी आल्या, आल्या जातो। या 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 या। नमस्कार, 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 या या बसा। नमस्कार केला नाही तर तुम्हाला नमस्कार। नमस्कार, 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 या आता येऊन बसा, नमस्कार, येऊन बसा, नमस्कार, नमस्कार, या बसा, बसा, साहेब नमस्कार, 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 बसायचे, नमस्कार। अरे नमस्कार, काय माणूस आहे यार? नाही नाही डॅडी, एवढे रागू नका, ते काय की माझे डॅडी जरा खानदानी विनयशील आहेत। नाही ते विनयशील आहे तो, मी पण विनयशील आहे। बसा, नमस्कार। हा कुठून आवाज आला? तुमच्या बरोबर आणखीन कुणी आलंय का? नाही नाही, आम्ही दोघंच आहोत, वी आर बोथ आर सेलिंग इन सेम बोट। हो ना, आम्ही फक्त दोघंच आलो आणि आत्ताच आलो ना। अरे आत्ता झालो आपण, नमस्कार। आता आले तर नमस्कार केलाच पाहिजे। नमस्कार, 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 तुम्हाला मी 50 वेळा केलेला आहे, आता जर तुम्ही नमस्कार केला ना मी फोडून काढणार तुम्हाला। काय ती वेगळं माझी पाहिजे आली सारी? नमस्कार, 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 नमस्कार,
नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे हे काय, हा पुन्हा आवाज कुठून झाला? हा आवाज कुठून झाला? अरे मला शंका आहे, कुठं जायचं मला? डॅडी डॅडी प्लीज रिलॅक्स. काय करताय तुम्ही? मला तुम्ही एक सांगा, तुम्ही जर कुणाला आणलेला असेल तरी ते त्याला काढून ठेवा. काढून ठेवाय ते आमच्या समोर, आम्ही त्याचाही पाहून वगैरे पाहू त्याला. हा पुन्हा आवाज कुठून आला? कुठून आवाज आला नाही. तुम्ही माझ्या वडिलांचे कपडे काढू नका. यु आर डुईंग हिम जॉन्सन बेबी यार. आय कॅन अंडरस्टँड यार. आणि कृपा करून इंग्रजी माझ्यासमोर बोलायचं नाही. अजिबात बोलायचं नाही म्हणजे नाही. बसा, आपण लग्नाची बोलणी करू. सासरे बुवा, सासरे बुवा, तुम्ही माझं ऐका. मी अजून तुमचा सासरा झालो नाहीये. बरोबर, अजून आपल्याला बोलणी करायची. हो बरोबर, माझं बरं, माझं एक ऐका. मी तुम्हाला प्रॉमिस अँड कोलगेट देतो आणि तुम्हाला सांगतो की या पुढे माय डॅडी विल नेव्हर स्पीक इन ऑन नमस्कार. कृपा करून इंग्रजीत बोलू नका. मी मूर्ख माणूस आहे, मला इंग्रजी कळत नाही. माझी मराठीत बोला. बरं, मराठीत सांगतो. माझे वडील या पुढे तुम्हाला नमस्कार करणार नाही. ही विल नेव्हर डू यू कॉंग्रॅच्युलेशन ऑन माय सेल्फ. मराठीत रे विजय, मराठी. आपण आपण आता लग्नाची बोलणी सुरू करू. तेच म्हणतोय त्यांना, लग्नाची बोलणी सुरू करू. नमस्कार. 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 नमस्कार करायचं नाही. नमस्कार करायचं नाही. काय सांगतो तुला? नमस्कार करायचं नाही. नमस्कार नाही. चला आता लग्नाची बोलणी सुरू करूया. लग्नाची बोलणी. कमॉन कमॉन कमॉन. बोलणी मी काय करणार? मला त्यातलं काय कळत नाही. मी अविवाहित आहे ना. हे तुम्ही अविवाहित? हे अविवाहित आहेत. नाही त्याचं काय झालं, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. त्यांना असं म्हणायचंय की त्यांना हे लग्नाची बोलणी बोलायला जमत नाही म्हणून मी अविवाहित आहे. बिकॉज इन 1947 व्हाट हॅपन यू नो. सॉरी, माझ्या लक्षात आलं, माझं चुकलं होतं, मला ते कळलं नाही त्यावेळी. सॉरी. पुढे पुढे बसा बसा, तुम्ही बसा. पुढे चला. तर लग्नाची बोलणी. काय बघता तुम्ही? त्यांचं लग्न झालंय का? हा नाही, मी त्यांना तशीच ठेवलेली आहे. आमच्यासाठी बघा ना. नाही तुमचा पुन्हा गैरसमज झालाय. त्यांना असं म्हणायचंय की तुमची आता 3 मुली लग्नाच्या आहेत ना, त्यातला एक आमच्यासाठी बघा. बिकॉज इन 1947 माय डॅड. माझ्या लक्षात आलं, मी शेण खाल्लं असं बोललो, माझं चुकलं. मी तापल्यामुळे हा घोटाळा झाला. ओके, पुढे बोल. पुढे सेकंडली थिंग इज दॅट आय हॅव गिव्हन माय इंट्रोडक्शन. मी इंग्रजी बोलायचं नाही तुम्हाला सांगितलं मी. बरोबर, मराठी बोलायचं. आता माझ्या फॅमिलीचा मी तुम्हाला परिचय करून देतो. हा परिचय. हा ही इज माय डॅडी. अच्छा. राव बहादूर दीनानाथ. नमस्कार. चुकलं, माझं चुकलं. राव बहादूर दीनानाथ हे तुम्हाला मला मराठीत सांगावं लागणार. बिकॉज आय कॅनॉट ट्रान्सलेट राव बहादूर दीनानाथ इन. मला कळलं म्हणून सांगितलं ना मी. सेकंडली काय, आता मी तुम्हाला आमच्या कुटुंबाचा परिचय करून देतो. ओके. मी प्रोफेसर राज. तसंच बसायचं. हा तसंच तसंच बसून राहायचं. हे आमचं कुटुंब. नमस्कार नाही. ती माझी मुलगी. कान फटत मारून नमस्कार केला. तर वा सुरेख आहे. आईच्या वडिलांवर गेले दिसते. अरे थेरड्या, तुला कोटाची वर खाली लागलेली बटणं दिसत नाही आणि इथून तुला बाई बरोबर दिसते रे. हा नाही, त्याचं काय आहे की ते लग्नाची बोलणी अशी बारकाईने करायला लागतात ना, म्हणून त्याचं असं लक्ष. बिकॉज इन 1943 आईस वॉज गॉन. बरोबर. आता ते लग्नाचा मुहूर्त वगैरे ते काय ते विचारून तेच म्हणते की आपण लग्नाची तिथी कोणती धरायची? फाल्गुन महिन्यातली धरा. फाल्गुन महिना. महिना फाल्गुन आणि शिमग्याचा मुहूर्त.
म्हणजे आयुष्यभर बॉम्ब मारायला मोकळे नाही का? नाही 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 डॅडी, डॅडी तुमचं काहीतरी गैरसमज होतो. म्हणजे डॅडीने असं म्हणायचं होतं की उन्हाळ्या दिवसात पाणी टंचाई असते आणि त्यामुळे वर्डी लोकांना पाणी कुठे देणार? सेम सिच्युएशन ॲपरेंट कोल्हापूर 1947. यु नो व्हॉट हॅपन, देर वॉज सो मेनी पीपल, 100-200 पीपल, नो वॉटर. सो आय थिंकिंग लिमका फुंका आणि वॉट इज नॉट, आय कॅन अंडरस्टँड व्हेरी आय कॅन लिसन यू दोन माहिती या सगळ्या गोंधळात विचारायचं राहून गेलं. आपण काय घेणार? थंड गरम चहा, कॉफी, विस्की, रम, ब्रँडी? शिव 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 शिव. ओ साहेब, कसले उच्चारता हे शब्द? ओ ह्या लहान मुलांसमोर तुम्ही असले शब्द उच्चारता? ह्या विजय समोर तुम्ही असले शब्द उच्चार देखील नाही कधी? विजय बा, जरा पाहत थोड. मला रम चालेल. हा रम, रम रम हवी ना तुम्हाला? रम रम हवी तिला मागे. तुमचा परत काहीतरी गैरसमज झालाय. काय खरंच गैरसमज झालाय? ते गरम म्हणाले. अरे कसले गरम म्हणताय? त्या या झडम्याच्या तोंडाला दारूचा वास येतोय. नाही नाही नाही, काहीतरीच म्हणू नका. या देव माणसं अहो, त्यांची जीभ जरा जड आहे, त्यामुळे ते गळमगळ रम ऐकायला आलं. त्यानं म्हणायचं होतं गळगळ, तुम्हाला ऐकायला रम, ते म्हणायला रम. पण त्यानं म्हणायचं होतं रम, कारण त्याच्या मनात होती रम. पण तुम्हाला ऐकायला गरम ना? पण ते गरम त्यामध्ये रम होत ना? आलं माझ्या लक्षात. आलं बरं, मी पुन्हा चुकलं, पुन्हा शेण खाल्लं, पुन्हा तुम्ही बोला. बरं आता काय? आता एक महत्वाचं बोलणं राहिलं. बोला बोला. काय आमच्या विजयचं लग्न झाल्यानंतर आम्ही ताबडतोब निघून जाणार, तेव्हा लग्नापूर्वी काही करमुडीचे प्रोग्राम ठेवलाय की नाही तुम्ही? ना म्हणजे गोदू सातारकरणीचं एखादं गाणं तरी, किंवा मधु कोल्हापूरकरणी तिचा दास, किंवा मी काय म्हणतो चार कोल्हाटणी नाचवला तरी चालेल. अरे बाबू, कोल्हाटणी नाचवायच्या इथे त्यांना? इथे कोल्हाटणी नाचवायला हवी आहे. माझा ऐका हो, तुम्ही यांना त्या हनुमान चढीच्या पैसे घेऊन थोडा. त्यांची लायकी तीच आहे, त्यांची लायकी. तुमचा पुन्हा गैरसमज झाला त्याडी. अहो आमचं खानदान उच्च, तेव्हा या आनंदाच्या प्रसंगी या मोठ्या कलाकारांकडे सत्कार होणं हे फार महत्वाचं असतं, म्हणून ते तसे म्हणाले. आदिवासी 1947 नो सेम थिंग. मला मला कळलं, मला कळलं. जाऊन आराम करा थोडा वेळ. हो हा, इकडे नाही, इकडे नाही, इकडे इकडे. साहेब नमस्कार. हा मी निघतो, त्याला जरा आराम करतो. तू कोणते 1947 सेम के? मला तुझी जवळची स्नेही समजतोस आणि मला काहीच सांगितलं नाहीस तू. काय नाही सांगितलं? तुझ्या मुलींनी मला सांगितलं की तू खूप काळजीत आहेस म्हणून. कसल्या काळजीत आहेस प्रोफेसर? अगं त्याचं काय झालंय की माझ्या मुलींसाठी दोन स्थळं आलेली आहेत आणि त्या दोन्ही मुलांचे बाप आतमध्ये येऊन बसलेले आहेत आणि ते मला एकदम बनेल वाटताय, छटेल. तू एक काम कर ना, जरा त्यांच्या पोटात शिरून जर काही माहिती काढता आली तर बघ ना जरा. त्यांचीच माहिती काय? त्यांच्या 10 पिढ्यांची माहिती सुद्धा तुला काढून आणून देईन मी. अरे यार तू काळजीत सोड ना. अरे याची मला कल्पना आहे म्हणून तर तुला सांगितलं. बघ बघ जरा, प्रयत्न करून बघ ना जरा. हो करते ना. बघ बघ या या तलवार बहादर गणपतराव या. बघा प्रोफेसरीन बाई आहे तुमच्या व्याई. नाही हो, मी त्याचा बाप नाहीये. त्याने मला ही भूमिका करायची 300 रुपये दिले होते. सांगताय काय? 150 तरी द्या, मी जातो. 150 लाटा घालतो कमरेमध्ये. पोलिसात द्या ह्याला आधी. हे काय करतात माहितीये का तुम्हाला? हे नॅशनल बेकरीत आटा मळतात, आटा. अरे या या या, तुमचीच वाट पाहत होतो. या नमस्कार. आना खाली नमस्कार गाडीने सरळ उभे राहा इथे. हे हे राव बहादूर, हे काय करतात माहितीये का? हे थिएटरच्या समोर ब्लॅक करतात.
आणि प्रोफेसर या तुमचीच वाट बघत होतो. बोलवा जरा आपल्या मुलींना, बोलवा जरा. पोरीनो, अगं मुलीनो, बाहेर या पाहू. हो आलो. या बाहेर या. काय हे बघ, काय म्हणताय? अगं नाही, आम्हाला त्यानं सविताबाईनी सगळं सांगितलं. हो का, ते एक बरं केलं. बरं आता यांच्या सुपुत्रांना बोलवा. तिघ ते कुठे? ते तिघ ते अरे उदय, सुदेश बेटा. ए सुदेश बेटा, ये रे राजा, ये रे. काय रे बाबा, काय झालं तुला? हे तुमचे वडील तलवार बहादूर गणपतराव, हे बेकरी तलवारीने आटवतात. आणि हे तुमचे राव बहादूर, हे थिएटरच्या समोर ब्लॅक करतात. बरं का, ब्लॅक. आणि हो सुमुखी, हे अण्णा कुठे तरी बघितलं. मनापासून माफी मागतो. ते काय झालं प्रोफेसर साहेब, तुमचं खानदान एवढं मोठं, तसं बघितलं तर आम्हाला दोघांनाही वडीलधारक कोणी नाही हो, पण काय तुमच्या मुलींशी लग्न करायचं म्हटल्यावर आम्हाला हे सगळं नाटक करावं लागलं. खानदान वगैरे काही मोठं नाही, शेवटी माणसं चांगली आहे. काय ते काय, तुम्ही जर मला सांगितलं असत तर मी स्वतःने तुमची लग्न लावून दिली असती. काय त्याच्यात, खैर जाऊ द्या. पण आता माझ्या मुलींची लग्न तुमच्याशी नक्की झाल्याचं मी जाहीर करतोय. साहेब तुमचे ते शास्त्रज्ञ कुठे गेले? अहो आता काय झालं? अहो आधी मला मोठा करा. ते आत एक लॅबोरेटरी, ते अतिरेक्यांना अहिंसावादी बनवण्याची इंजेक्शन तयार करताय. आधी मला मोठा करा आणि आतमध्ये काय डोंबल संशोधन करतायत ते. तुझ्या मायला चिमुरडे अर्ध्या हप्त्या मारून काम फरत माझ्या सासऱ्यांबद्दल असं बोलतो, त्या मायला जर आतमध्ये मारे कुठून पण जात. वाकून जा रे, दार लागेल, वाकून जा. आता तुम्ही निघा, आता निघा, नाटक संपलं तुमचं, निघा निघा. तुम्ही निघायच, नमस्कार. निघा ना तुम्ही, निघा. याला काय झालं एकदम. अच्छा आता तुम्ही बोला, समा लोकांची लग्न कुठे लावायची? सासूबाई, सासूबाई लग्न कुठे करूया आपण? मला वाटत म्हणजे आमची आणि म्हणजे मुलींची. तुम्ही सांगितलेलं बरं. मी 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 सांगू, मी सांगू. मला वाटत आपण लग्न हॉटेल अशोकाला करूया. अशोका सुंदर. तुम्हाला? मला असं वाटत कि ती पेंटे बरोबर भांडलेली ती लीला आहे ना, ती तिच्या कॅम्पंगशिप त्यांच्या मध्ये करू आपण. लीले पेंटा कॅम्पंगशिप. आपल्याला काय वाटत? नाही मी काय सांगतो कि तुम्ही हॉटेलची हिस्ट्री सांगू नका, हॉटेलचं नाव सांगा फक्त, नाव. अच्छा, इव्हन ओनली कॉन्क्रीट वर. तो हॉटेल अशोका वॉज बिल्ट इन कामाडी अँड कामाडी कंपनी बाय गुंडा कंपनी अँड ऑल गुंडा कंपनी. यांच्याशी तू बोलायचं बरं का? तू बोलायचं यांच्या. हॉटेल मामा काणे. मामा काणे, सिम्पल स्वीट अँड सिक्रेट. कळली लायकी कळली. म्हणजे तुमची लग्न लावून देतो म्हणालो तर तुम्ही सासऱ्यालाच कापायला निघाला नाही का? एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्हा सगळ्यांची लग्न रजिस्टर पद्धतीने होते. सहा महिन्याचं कर्तृत्व दिसत आहे. माझं नाही, मी याला काहीतरी पिंकीचं इंजेक्शन दिलं. पाच दिवस केलं, सांभाळ सांभाळ. प्रोफेसर भाई सांभाळा, तुमच्या बापाच्या प्रताप येते. सांभाळा.